सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनवर क्लिक करा. यंदाही आपल्या साईनगर वस्तीमध्ये साई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या या वस्तीवर, वस्तीतल्या प्रत्येक माणसावर साईबाबाची कृपा आहेच. साईनाथ महाराज की जय. आता त्याचे ऋण फेडणारे आपण कोण असा सवाल जरी असला तरी प्रत्येक जण फूल न फूल म्हणून साईच्या चरणी आपली सेवा अर्पण करतो. अरे पण साईबाबाचा मोठा भक्त लाडका भक्त आहे तरी कुठे. लवकर येणार म्हणला होता, अडकला असेल कुठल्या तरी महत्वाच्या कामात. तो कसला अडकलाय कामात, त्याच्याच कामाचा पत्ता नाही. त्याला कसलं एवढं महत्व देत आहे. नाही विठ्ठलराव, तसं नाही. काय त्याची आहे ना साईबाबावर एवढी भक्ती, एवढं प्रेम, तेवढं आमचं कुणाचच नसेल. हा त्याची कसली आली भक्ती. अरे आम्ही भक्ती केली होती देशावर, देशभक्ती. विठ्ठलराव राग म्हणू नका, पण ब्रिटिश जेव्हा आपल्या देशावर राज्य करत होते तेव्हा तुमचा जन्म झाला नव्हता. अरे जन्म झाला असता तर. तरची गोष्ट वेगळी. तर विचार करा, अरे ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावलं असत, त्याला 150 वर्षात काय, 1.5 महिना सुद्धा राज्य करून दिलं नसतं. अरे आजच्या तरुणात कसली आले भक्ती, कसली आले भक्ती. अरे इथे स्वदेशीचा भोगता असलेला नेता असताना तुम्ही निवडणुकीत हैरा घेऱ्यांना निवडून देता. आणि आजच्या तरुणांचा नेता कोण. मोन्या. ए त्याला काय शिस्त आहे का, म्हणे भक्त सर्वश्रेष्ठ भक्त. असं काय बोलताय, जशी तुम्ही मनापासून देशसेवा केली, देशभक्ती केली, तसाच माझा पोरगा पण साई भक्ती करतो. वय तर हायच माझा दादा मोठा साई भक्त. माझा माझ्या दादावर पूर्ण विश्वास आहे. आता सुद्धा हॉस्पिटलात गेला असेल, नक्कीच कोणाची तरी मदत करत असेल. हा मदत करत असेल. कसली मदत. साई बाबा माझ्या दादाच्या प्रयत्नांना यश दे. ए माद्या, अरे हॉस्पिटलात कसं काय. अरे बाबा ए, अरे दुखण्याला मी लई कटाळलोय बघ, मी लई कटाळलोय. असं. अरे तपासून घे ना. तपासून घे. अरे तपासून घ्यायला इथं डॉक्टर आहे का. अरे डॉक्टर नाही, मला औषध पाणी कोण देणार, मी कसं बरं होणार. अरे बाबा माझ्या डॉक्टर आहे, डॉक्टर आहे. अरे मग चल दाखव तुला. डॉक्टर साहेब
झालं पोत्या अरे माद्या दमानी दमानी काय झालं काय झालं माद्या सण होईना सांगता बी ना अरे मग डॉक्टर कडे दाखवायचं शहरात जाऊन शहरात जाऊन डॉक्टर कडे दाखवायचं अरे आपली परिस्थिती नको का तशी बर बर अरे काय होतंय काय तुला बाबा अरे बाबा हात पाय वळत्यात पोटात दुखत कधी पाठीत न कळ मारती अरे एका जागी बसवत नाही र आय 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 काय रे एवढा मोठा दवाखाना आहे पण याच्यात डॉक्टर बी नाही वय अरे येड्या आपल्या गावात या दवाखान्यामध्ये चार दिवसाच्या वर डॉक्टर कधी राहिलाय का नाही नर्स कधी पाहिलीस का नाही वार्ड बॉय दिसला नाही पिऊन दिसला मग अरे येड्या मी काय डॉक्टर आहे का पण ज्यांची परिस्थिती बरी नाही त्यांना मी बरं करतो डॉक्टरांबरोबर राहून जे जे काय थोडंफार शिकलोय त्याच्या भरोशावर मी करतोय रे ज्यांची परिस्थिती गरीब आहे त्यांच्यासाठी केलं पाहिजे ना म्हणून साईबाबांचा आशीर्वाद आहे तू पण बाबांवर श्रद्धा ठेव बरा होशील पोत्या नवीन इंजेक्शन घे बस बस दमानी नाही नाही बाबा इंजेक्शन देतोय हातावर हातावर नाही ढोंगणावर देणार हातावर दिलं हात दुखायला लागला तर गाव भरबोंबल थेंडशील ढोंगणावर दिलं तर कुणाला सांगशील सहनही होत नाही सांगता येत नाही अवघड जागेचं दुखणं पोत्या पाय धर राम राम काय आनंदराव लय वेळ वाट पाहायला लागली कामच तसं निघालं बर काय काम काढलं तालुक्याच्या कोर्टात 6 तारखा पडल्या बर पण आपण काय हजर राहू शकलो नाही असं ते दोन बायकाचं लफडं ना म्हणजे एकीला लग्नाचं वचन दिलं दुसरीला पोटीशी ठेवलं ते आता काय भोंग लावून सांगणार काय भोंग कशाला लावू सगळ्या दुनियाला माहिती तेच तेच बरं आपले काम होत आपल्याला खोटं सर्टिफिकेट पाहिजे दवाखान्यात ऍडमिट होतो म्हणून आपल्याला काय देतो कागदावर वजन ठेवायला लागन कागदावर वजन कशी हवा ज्वारात आली की कागद जाते तोडून म्हणून वजन ठेवावं लागतं अच्छा ते वजन होय बायकांचं बरं कळत याच्यातलं नाही कळत असू दे प्रत्येक सर्टिफिकेटचे 500 रुपये लागतील समजलं 6 सर्टिफिकेट म्हणजे 3000 पण आपल्या सर्टिफिकेटचं काम घरपोच मिळणार काळजी करायची नाही बर येऊ मग हा फायनली लग्न कुणाशी केलं असू दे जा बर सर्टिफिकेट पाठवतो जा ए ओ काका इकडे या हा आलो आलो बसा हे 1000 रुपये घ्या बर आणि शहरात चांगल्या डॉक्टर कडनं इलाज करून घ्यायचा चला येतो पोत्या हा तुला 1000 रुपये घे सिनेमा बघाय ना ए त्या आपल्या हॉस्पिटल मधले जे पेशंट आहेत त्यांचं खाणं पिणं नाश्ता बिस्किट त्याची सोय याच्यातनं करायची आणि हे 1000 रुपये आपल्या तिजोरीत ठेव अडीनडीला कामाला येत्यात मोन्या तुझं तर अजब कारभार आहे कसा रे म्हणजे बघ वाईट मार्गाने पैसे कमवतो आणि गरजू लोकांमध्ये वाटतो ऐ वाईट मार्ग कुठला रे अरे चोरांकडनं पैसे घेऊन चोरी करण्यात कसला आलाय पाप रे आता त्या नालायकाला आपण मदतीला म्हणून पैसे मागितले असते दिले असते नाही नाही म्हणून आपण त्याच्याच मार्गाने पैसे काढायला पाहिजेत ना त्यात पाप काय नाही आता या पैशात आपण चेन करणार आहेत का अजिबात नाही आपण सगळ्यांना मदत करतो का नाही आपला हेतू स्वच्छ आहे आणि जिथं हेतू स्वच्छ आहे तिथं साईनाथ महाराज आपल्या बरोबर आहे म्हणून साईबाबाचा आशीर्वाद आहे ना रे हात आहे पाठीवर बरोबर आहे का नाही म्हणूनच तर आपण म्हणतो सद्गुरु साईनाथ महाराज की जय भक्त जन हे दर्शनाला आले तुझ्या द्वारी साईनाथा तूच अवघ्या विश्वाचा कैवारी अशी लीला तुझी ही न्यारी अशी महिमा तुझी ही न्यारी अशी लीला तुझी ही न्यारी अशी महिमा तुझी ही न्यारी चुनुक वाजवित चिमटा शिर्डी मध्ये तू आला दवा देऊनी दुआ देऊनी तारिले भक्ताला संजीवनीहून श्रेष्ठ ऐसा दवा तुझा गुणकारी दिल्या घेतल्या वाचून कोणी फिरला ना माघारी अशी लीला तुझी ही न्यारी अशी महिमा तुझी ही न्यारी
अशी लीला तुझी ही न्यारी, अशी महिमा तुझी ही न्यारी। का मालिक तूच खराया, दिन दुबळ्यांचा वाली तूच भरावी, एक नाथाची आहेर कामी झोळी। तब मंदिरी उभा निरंतर होनी भिकारी, दिल्या घेतल्या वाचून कोणी फिरला ना माघारी। अशी लीला तुझी ही न्यारी, अशी महिमा तुझी ही न्यारी। अशी लीला तुझी ही न्यारी, अशी महिमा तुझी ही न्यारी। भक्तजन हे दर्शनाला आले तुझ्या द्वारे, साईनाथा तूच अवघ्या विश्वाचा कैवारी। अशी लीला तुझी ही न्यारी, अशी महिमा तुझी ही न्यारी। अशी लीला तुझी ही न्यारी, अशी महिमा तुझी ही न्यारी। डबा आता त्याला देऊन दे आणि शिरा तर खायला दे। हा दिवसभर माझा पोट थकलेला असतो, वय वय दिवसाचा एक टाइम आला तरी खायला नको का सरू? हा काय गे तुपातला शिरा? तुपातला शिरा कुणाला? दादासाठी। त्या गाडवाला, त्या गाडवाला तुपातल्या शिराची काय गरज आहे? अहो पण असं काय करताय? मेहनत करतो माझा पोरगा। काय अंग मेहनत करत नाही, चुकीची इंजेक्शन देतो पेशंटला, त्यांना आजारी पडतो। हा त्याला काय करायचं तुपातला शिरा? बाबा माझ्या मेहनतीवर चिकल फेक करू नका उगाच। बाबा जाऊ दे ना, सकाळी सकाळी कशाला त्रास करून घेताय? त्याच्यापर्यंत जेवढं होतंय तेवढं करतोय ना दादा। नाही तर काय, आई नसलेलं घर, चालक नसलेलं वाहन आणि डॉक्टर नसलेलं हॉस्पिटल चालून दाखवा। उद्यापासून खादीचे कपडे घालून बोंबलत तुमच्या मागे हिंडतो गाव भर। खादीचे कपडे? हा तू, अरे लायकी आहे का तुझी? बाबा माझी लायकी काढू नका। अरे मोहन्या, अरे तू तर जरा शांत राहा ना। काय शांत राहा, इंग्रज जाऊन 60 वर्ष झाली या देशातन, इंग्रजी पानच जाईन यांच्या डोक्यात। मग आयल्या या स्वदेशीच्या हट्टापाय्या सुरूचं नुकसान केलं, चांगलं इंग्रजी माध्यमात शिकली असती, आता बसली राखेत रांगोळ्या काढीत। अरे पण गप्प बस ना तू, कशाला सारखे सारखे तेच मुद्दे उगण काढतोयस? काय उगण नको तर काय करू, प्रकाशच पडा ना यांच्या डोक्यात। मोन्या तुझ्या जिभेला काही हाड? कुणाला बोलतोयस तू? सख्या बापाला बोलतोय मी। मला तुला मुलगा म्हणून घ्यायची लाज वाटते। मलाही फार काय अभिमान वाटत नाही। मोन्या बाबा जाऊ दे ना, त्याच एकदा मामाच्या मुलीशी लगीन लावून दिलं ना की सगळं व्यवस्थित होईल। काय ती मामाची पोरगी लगीन करील, ती सासरा असला बघितला की नकारच देईल लग्नाला। तुला या घरात पाणी सुद्धा मिळणार नाही, चालताव इथून। काही बोलायला नसलं की यांचं आपलं एक, चालताव चाललो चल तायडे चाललो। अरे दादा, अरे दादा थांब ना, अरे खाऊन दे ना काहीतरी। काय हो बाबा, काहीतरी खाऊन गेला असता ना तो। जाऊ दे दादा। मोहन्या मोहन्या मोहन्या, अरे थांब तर, पोरगा खाऊन तर गेला असता ना। जाऊ दे नाही, कशा पाई काळजी करते तू, यांची भांडणं काही नवीन आहेत वय तुला? पण एक लक्षात ठेव, जोपर्यंत ही वस्ती हाय आणि जोपर्यंत आपले साईबाबा आहेत ना, आपला दादा कधी बी उपाशी राहायचा नाही बघ। ओम साईनाथाय नमो, 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 ओम साईनाथाय नमो। थांब 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 थांब, कागद शांत का? अरे तुझ्यासाठी खिचडी आणली। अग कशाला त्रास घेतला, सकाळ दादा काय बी खाल्लं नसेल, घे खा। तसं मी कुणाच्या अध्यात्मध्ये जात नाही, सगळ्यांना माहिती आहे, पण मी ऐकलंय। काय ग? ती आपली पोलीस पाटलाची पोरगी रणजी वय वैजू गवळ्याच्या पोरासंग पळून गेली म्हणे। आणि ती माई आपली ही, आता गावात एकच तर माई आहे, तिच्या नवऱ्याने म्हणे मरताना तिला गुप्तधनाचा पत्ता सांगितलाय। अग मग तू तिच्या संगत जाऊन त्या गुप्त खजिन्याचा शोध लाव की। बर का? बर आता मी निघतो, तुम्ही पत्ता लावा, मला डॉक्टरची फौज येते शहरात ना, त्यांची सोय लावायची। अरे प्रे खाऊन तर जा। अग बस बस बस, अरे घे की थोडा। साईनाथाय नमः। अरे ओम साईनाथाय नमः, ओम साईनाथाय नमः, ओम साईनाथाय नमः। ए मोन्या। काय ग? ये इकडे आता ग बया। हा हे काय काय
अरे शर्टाला बटन नाही आणि तसंच घालून चाललंय भाई. दे इकडं, दे घालून देते तुला लगेच. मग मोनिया चहा. हा आलो आलो. आता कुठे आलो? नाही बटन लाव तू, चहाला बोलवलंय. अरे शर्ट घेऊन जा, बटन लावून दे. नंतर नेतो. काय ग माई, तब्येत बरी आहे का? चाय पी. तब्येत बरी आहे का? पोरग पैसे पाठवत का? सून बाळांतीन झाली का? लेकराची तब्येत बरी आहे का? भाऊ रावाची आठवण येते का? खजिन्याचा पत्ता सांगते का? ए मोनिया, अरे बटन लावलं मी. अरे येड्या, शर्ट घेऊन जा. मोनिया हे घे शर्ट. काय र, खजिन्याचा पत्ता सांगितलं का? नाही. ओम साईनाथाय नमः. दादा, ओम साईनाथाय नमः. ओम साईनाथाय नमः. अरे दादा कुठं होतास रे तू? वस्तीचं प्रेम चाखत होतो. हा घे डबा घे. मला नक डबा. दादा घे ना. दादा असं नाही र करायचं. आपल्याला आपल्या बाबांचा स्वभाव माहितीये ना. आपण लक्ष नाही द्यायचं रे. तुला तर रागवून गेले खरे, पण लक्षात ठेव स्वयंपाकघरात चारवे येऊन विचारून गेले मोहनचा डबा तयार आहे का नाही. दादा असं नाही करायचं. घे ना, थोडस खाऊन घेशील ना. घे ना, घे. आपले बाबा पण फणसासारखे आहेत. वरून काटे नातून गरे. पण आपल्यावर जीव लावतात ना. तुला काय आणायचंय? काही नको, तू लवकर घरी परत ये. ओम साईनाथाय नमः. ओम साईनाथाय नमः. ओम साईनाथाय नमः. हा अरे मोहन, हे गे हे गे, फ्री होम डिलिव्हरी, फ्री होम डिलिव्हरी. शांतीलालच्या दुकानातून फ्री होम डिलिव्हरी. अर्पण, शांतीलाल कोण आहे? शांतीलाल कोण आहे? अरे काहीतरी, मीच शांतीलाल. पण कार्ड वाटायला लागलं सगळ्यांना. पण याचं करायचं काय? काय नाही, फोन करायचा आणि माल मागून घ्यायचा. कुठनं फोन करायचा? आपल्या घर ना. म्हणजे? अरे आपल्या वस्तीत सगळ्यांच्या घरात फोन आहे, पण एकाचा फोन चालत नाही. गावात मोबाईलची रेंज मिळत नाही. फोन करायचा कुठनं? माझ्या दुकानातून. अरे वा 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 वा, काय दिमाग आहे रे तुझा. म्हणजे एखाद्याला माल मागवायचा असल तर त्यांनी तुझ्या दुकानात यायचं, तुझ्या दुकानात तुला फोन करायचा, माल मागवायचा. अरे बरोबर, त्याच्यापेक्षा दुकानातून माल घेऊन नाही का जाणार माणूस. बरोबर, तू माझा धंदा बोंबलवणार. हे बघ, हे कार्ड घे, कार्ड घे, कार्ड घे आणि फ्री होम डिलिव्हरी, फ्री होम डिलिव्हरी सगळ्यांना द्यायचं, कळलं? हे बघ, ते गावात डॉक्टरांची टोळी येणार आहे. तुला कसं काय माहित? फोन वरून. त्यांना पण कार्ड दे, त्यांना पण कार्ड दे. फ्री होम डिलिव्हरी, फ्री होम डिलिव्हरी. किसका कुछ, किसका कुछ. हिजडा बोलताय मेरी मुझ. म्हणजे इथं भेटलात वर भेटू नका. मी बोललो त्याच्यावर विचार करीत राहा. डॉक्टरांना कार्ड द्यायला विसरू नको. हे घे हे घे, त्यांना कार्ड दे. फ्री होम डिलिव्हरी, फ्री होम डिलिव्हरी. वाव, काय मस्त क्लायमेट आहे ना. नीट नीट. ए थांबे, कुंदर पाहुणं दिसायलंय. मी चालतो बॉल. ए हालू नकोस. काय रे? ओ साहेब बॉल द्या ना. अरे गावात एकच हॉस्पिटल आहे काय? हा हेच आहे ना. ओ बॉल द्या ना, आम्हाला खेळायचंय. आम्ही हॉस्पिटलचा सर्वे करायला आलोय. हा मग सर्विस खेळत येत नाही तर तुम्ही खेळा. अरे हॉस्पिटल इथे क्रिकेट काय खेळताय? आता मैदानात क्रिकेट नाही खेळणार तर काय, गोट्या खेळणार. आणि क्रिकेटचा फायदाच आहे ना. म्हणजे बघा, हे दगड आहे ना, त्याची आई तर पेशंट आहे. आता आई समोर लेकर खेळतोय म्हणून आय आनंदी आणि दगडी आनंदी. हाय का नाही? सगळं आनंदी आनंदच आहे. तुम्ही कोण? आम्ही सगळे डॉक्टर्स आहोत. अच्छा डॉक्टर. तुम्ही खरं डॉक्टर आहात? खरंच डॉक्टर आहात? हे धरा. ए मोन्या, मोन्या हर कुठे? मावशी एक मिनिट. हा मोन्या. ए मौन्या, अरे कुठे गेले मौन्या? काय रे पोरी? अरे डॉक्टरांची फौज आली आहे. चल चल चल. काय करायला तिकडून ये. आलो आलो. हा मावशे, तिकडे दुसरीकडे बघा चटकन. काय चाललंय? ए यार काय चाललंय काय हे? ए मोहन्या, अरे ही डॉक्टर मंडळी आलीत ना. मग आली तर काय करायला लागला? साफसफाई करायला लागले. आणखीन काय? कुणाला विचारून इथल्या पवित्र वातावरणाला धक्का लावतोय तू? अरे पण ह्यांना ह्यांना काय सांगायचं ते मी सांगन, पण या लोकांना कशाला त्रास द्यायला लागलास? त्रास? ओ मिस्टर ओ, तुम्ही जे कोण आहात तुम्ही, त्रास आम्हाला होतोय. ही माणसं कोण आहेत? कोण आहेत माणसं ही? अरे हॉस्पिटल आहे की मस्करी आहे ही? एका टायमाला एकाच प्रश्नाचं उत्तर देतो मी. बदा बदा प्रश्न विचारायचे नाहीत. हे शेत मजूर असतात. इथं जो हायवे बनलेला आहे
त्याच्यामध्ये त्यांची घरं गेलेली आहेत आणि हे अन्नधान्य पिकून तुमच्या शहरातल्या लोकांना खाऊ घालतात. त्यांचे घर गेलेत म्हणून म्हणलं आमचं हॉस्पिटल एक ओस पडलंय या इथं राहायला. व्हॉट नॉनसेन्स. या प्रश्नाचं उत्तर नंतर देतो, आधी चला सांभाळून या घसरून पडाल. सांभाळू ना, मी साफसफाई करून घेतो. या या या. ओ मामा सरका तिकडं. तर आता हे आहे सरकारी हॉस्पिटल, पण सरकारी मदत गावाची येस ओलांडून कधी या हॉस्पिटल पर्यंत पोहोचली नाही. इथं डॉक्टर कधी येतात कधीही जातात, कोणाला कशाचा मेळ नाही. फक्त परिस्थितीने गरीब असलेल्या पेशंटच्या जीवाला आधार म्हणून हे हॉस्पिटल आहे. आता ही मस्करी आहे का खेळ खंडोबा हे तुमचं तुम्ही ठरवा. आपली ओळख. यांची ओळख मी करून देतो. हे मोहनराव विठ्ठलराव साळुंके, सातवी पास. शाबास. बाकी सगळं नापास. हेच या हॉस्पिटलचे मालक चालक आणि पालक यांचा हुद्दा पिऊन आणि हे डॉक्टर पासून नर्स पतूर आणि वॉर्डबॉय पासून ऑपरेशन पतूर समधी काम हेच करतात. हिसाब दे त्यांना हिसाब दे. हा हा. आता पतूर या हॉस्पिटलात एकही मृत्यू नाही, एकही आजार वाढलेला नाही, एकही आजार बरा झालेला नाही. जैसे थे वैसे है. शाबास. आता मी तुम्हाला हॉस्पिटलच्या त्या भागात घेऊन जातो जिथं आलं की पेशंटचा आजारच पळून जातो. या 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 या. हे ऑपरेशन थिएटर. फरक एवढाच आहे की इथं अजून एकही ऑपरेशन झालेलं नाही, कारण डॉक्टर इथं कधी आलेलेच नाही. राहुल, इथे कार्डिओग्राम अनेस्थेशियाची प्रोविजन नाही आहे, मुळात म्हणजे ऑक्सिजनची पण प्रोविजन नाही आहे. नाही नाही, ऑक्सिजनचं म्हणाल तर गावची हवा एवढी शुद्ध आहे की ऑक्सिजनची गरजच नाही. आणि बाकीची नावं जी तुम्ही घेतली ती नावं ऐकूनच आमचा पेशंट गार पडायचा, मग त्याची काय गरज आहे इथं. चला आता पेशंट बघू या. बुगडला का काय आणि इकडं तो पत्त्याचा डाव. औषधं घेतले का नाही. घेतली की आताच. बघितलं डॉक्टर साहेब, जगातल्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये एवढं खेळीमेळीचं वातावरण असेल का. नाही इथं औषधं नाही आहेत, पण हो पत्त्याचा डाव अगदी म्हणजे चार चार इंजेक्शनचं काम करतो. अर वा, हे बघ झाला तुझा गेम. झाली पंजीनं डाव सारला तुझा. आता मजा ना सगळे. ठेव खाली. नो नॉट एट ऑल. राहुल, आतापर्यंत जे आपण पाहिलं ते अजिबात कौतुकास्पद नाही. काय झालं. शान आहे हे. काय स्वच्छ धुतल्यावर जात. काय धुतल्यावर जात एवढं वाय तगायला. काय झालं. शा शान म्हणजे आमची शान आहे, गावची पहचान आहे. काय माद्या तब्येत बरी आहे ना. हा बरी आहे बरी आहे. घाबरत होता ना इंजेक्शनला. लेका आता पुन्हा बरं नाही वाटलं तर समजे डॉक्टर आहेत हे. शान लागलेलं विशेष डॉक्टर आहेत. तर असं आमचं वैकुंठ लोकीचं हॉस्पिटल आहे. राहुल, मला असं वाटतं या हॉस्पिटलला अजिबात सरकारी मदत मिळत्या कामा नाही, ताबडतोब बंद व्हायला पाहिजे. का. अरे का काय. अगं श्वेता, हे पेशंट कुठल्याही क्षणी जीव गमावून बसतील. अरे रूपक, तू हा विचार का नाही करत. हा पिऊन आहे म्हणून तर या हॉस्पिटलचं कुलूप तरी उघडलं जात आहे. हाच नसता तर ह्या गावातली माणसं कुठे गेली असती. अरे ह्याच्या माणुसकीवर विश्वास ठेवून तर ह्या गावातली लोक इथे येत आहेत. हे बघ, आपण हे डिस्कशन नंतरही करू शकतो, त्याआधी आपण गेस्ट हाऊसवर जाऊया का. हा चला चला, मी दाखवतो गेस्ट हाऊस. आणि उद्या सकाळी मोन शेड कडून तुम्हाला नाश्ता येतोच आहे. चला या. येतो. माणूस की आहे ना डॉक्टर इन बाई मध्ये. ए यार, कुठे येऊन फसलो ते मला माहित. अरे काय अवस्था करून ठेवली हॉस्पिटलची, अखी झोपडपट्टी उभी केली. हो ना, आणि अजूनही इथे आपल्याला 6 आठवडे काढायचे. काय त्याचा चेहरा, काय त्याचे दात. अरे त्याचा अवतार बघूनच घाबरायला होत. आणि हा म्हणे डॉक्टरची काम करणार. इथे राहायचं. मला वाटतं इथे राहण्यात काहीच पॉइंट नाहीये. पॉइंट नाही कसा, पॉइंट आहे. एक सर्वसामान्य पिऊन कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आपल्या गावाची एवढी सेवा करतोय, यात काहीच शिकण्यासारखं नाहीये का. काय रे असा एकटा का निघून आलास. सगळ्यात एकटं वाटलं म्हणून. म्हणजे. नाही काही नाही, या आकाशातल्या ताऱ्यांकडे बघतोय. तुला कधी बसणं या ताऱ्यांचं वेड लागलं. वेड असं नाही, आज असं वाटतं की या ताऱ्यांवरतीच अवलंबून राहावं. यातला एखादा तरी निखळेल
आणि मी पटकन डोळे बंद करून घे. आणि काय मागशील? श्वेताचं उत्तर. मला माझ्या श्वेताचं उत्तर हवंय. आणि त्यासाठी मी या ताऱ्यांकडे हात पसरून दयाची भीक मागतो. निखळा रे, एकदा तरी निखळा. माझ्या खातर, माझ्या प्रेमासाठी निखळा. असं ताऱ्यांपुढे हात पसरून काही होणार नाही. मला माहितीये तुला माझं उत्तर हवंय. गेली 2 वर्ष. आय नो दॅट. हे बघ, आपण एक काम करू, घरी गेल्यावर डॅडींशी बोल. ते जो काही निर्णय देतील तो मला मान्य असेल. आणि मला माझं उत्तर श्वेताकडूनच हवं असेल, ते सुद्धा आता. आत्ता? नाही, आत्ता माझ्या मनात फक्त एकच विचार आहे. कुठला? ए मोहन, उद्या काय नाश्ता आणेल रे? काय मस्त माणूस आहे ना तो. बरं चल, सगळे वाट बघत असतील. चल चल लवकर ये. वरच्या कप्यात दूध आहे, खालच्या कप्यात पोहे आहेत. दुधात इलायची टाकली असणार. अरे बाबा, समजा टाकलंय. ऐक ना, मी काय विचारते, एवढासा नाश्ता समजे डॉक्टर कसं काय खाणार रे? अगे येडीस का काय तू? हा नाश्ता फक्त डॉक्टरीन मॅडम साठी आहे. काय म्हणलास? फक्त एका डॉक्टरीन मॅडम साठी? बाकीच्यांना आहे ना, पण आईच्या हातचा बनवलेला स्पेशल नाश्ता फक्त डॉक्टरीन मॅडम साठी. आलं आलं, ध्यानात आलं माझ्या ते. पण कार तुला काय करायच्यात घरी? कामे चौकशा. आज जा, उशीर होतोय मला. मुन्या आली, प्रभात फिरी आली, स्वदेशी जिंदाबाद. अरे मुन्या, मी ऐकलं ते खरंय का? तुम्ही काय ऐकलं हे जर मला कळलं तर ते खरंय का खोटंय हे मला सांगता येईल. अरे तसं नव्ह रे. अरे त्या डॉक्टरांचं स्वागत हॉस्पिटलच्या आवारात राहणाऱ्या मजुरांनी, शेतमजुरांनी केलं. का शेतमजूर म्हणजे काय जनावर आहेत, माणसं नाहीत? अरे तसं नव्हे, ते डॉक्टर वैतागले असतील. अब बाबा, म्हणूनच दादा घरचा नाश्ता घेऊन चाललाय. हुशार आहे. नाश्ता माझ्या घरातनं त्याला नाश्ता जातोय. माझ्या नाही, आपल्या घरातला. गपच. अब बाबा, एका माणसाचा नाश्ता घेऊन चाललाय तो. थोडेसे पोहे आणि थोडस दूध आहे फक्त. दूध? अरे घोड्या, आपलं घर काय गोकुळात नाचताय का? अरे काळा चहा पिऊन दिवस काढलाय एकीकडे, आणि तू त्याला दूध पाजतोय. नको बाबा, आता सकाळी सकाळी तुमचं पुराण. नको काळा चहा पिऊ. नको पुराण तुमचं. पोत्या, बरं झालं वेळेत आलास. म्हणजे आपल्या भांडणाला प्रेक्षक नको का गावभर बोंब मारायला? अरे आपलं भांडण म्हणजे काय, गावचा तमाशा वाटला की काय? सुरू कोणी केला? अरे तू सुधारवास म्हणून म्हणतो. कशासाठी भांडता? दादा तुम्ही इथं काय करताय? म्हणजे काय? अहो ग्रामपंचायती सगळी तुमची वाट बघतायत. कशाला? सत्कार. कुणाचा? तुमचा. माझा? मग तुम्ही स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्यासाठी झगडले लढले, तालुक्यातून माणसं आली तुमचा सत्कार करण्यासाठी, ताटकळीत बसली तुमच्यासाठी. तालुक्यातून माणसं आले? अरे पण मला नाही कसं कळलं? तुम्हाला सांगा धाडलं नाही कुणी? आता बोलण्यात इथंच वेळ घालवणार आहे का? जा पटकन त्यांना टोपी घाल, ते बघून तरी लोक म्हणतील स्वातंत्र्य सैनिक आहेत. असेच गेले तर ते म्हणतील अरे इंग्रजांनी यांच्याकडे बघितलं तरी ती इतके वर्ष राहिले कशी या देशात. चला 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 चला. टोप्या पोत्या, अशाच टोप्या घालत जा बाबा. हे धर, चटका बसल, सांडू नकोस, लवंडू नकोस, सरळ चला. कॉन्स्टेबल हे घ्या वडे, खाण्यासाठी नाही आहेत हो, डॉक्टरांसाठी आहेत. ते आपली काळजी घेतात की नाही मग त्यांच्यासाठी आहेत वडे. मोहन आला. मोहन हे घे, हे वडे घे, हे वडे आपल्याला डॉक्टरांना द्यायचे ना, त्यांच्यासाठी बनवलेत मी. काळजी घेतात ना आपली. पाव माझ्याकडून. पाव कॉन्स्टेबल कडून, वडे माझ्याकडून. बरोबर. पण पाव कुठून दिलेस तू? हिकडनं. अरे पण इकडून कसं काय, हे दुकान माझं आहे. अरे पण पाव आणले मी ना. हो तू आणलेस, पण पाव मी पण आणून ठेवलेत ना. अरे पण म्हणून तर ते माझ्याकडनं आणलेत ते पाव. अरे कसं काय ह्याच्याकडनं असणार? नाही नाही, आता पाव कुणी आणले? मी. दुकान कोणाचं आहे? याचं. मग वाद काय चाललाय तुमचा? पाव मी आणून ठेवलेत ना, म्हणजे पावाच्या पावाच्या पैसे नको द्यायला. नाही अरे पाव तू नाही आणले, पाव मी आणले. खरे? कसं म्हणजे ते माझे झाले नाही का? बरोबर. कसं काय दुकानात ना कुणाचे आणले? याच्या. आणि पाव कुणाचे? माझे. काय चाललंय? अहो पाव माझे आहेत. हो हो पाव माझे आहेत. पाव नाही, मग दुकान कुणाचं आहे? पाव त्या डॉक्टरांचे आहेत. चल रे मोहन, चला चला, बरोबर चला. पाव पण माझे होते.
काय हे बर चला हॉस्पिटलला पोत्या राव चला बरोबर चल चल वेळ नाही टाइम नाही डॉक्टर वाट पाहू लागले चल ते डॉक्टर साहेब थांबलेत ना तिथे दरवाजाला एक लावायचं ठेवा ठेवा जे आहे ना ते डॉक्टरच्या उशाशी ठेवायचं बरं का बरं डॉक्टर येडे वाकडे होणार नाहीत ना यांनी नाही 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 काय करशील त्याचा नियम नाही लिंबन मिरच्या घ्या घ्या बटाटावाडा घ्या आणखी हा आणि पाव तरी एकदम ताजे तवाने आणखी घ्या पोते आग्रह करत्यांना जणजणीत रस्ता वाढ मिरच्या लिंबाची कमी नाही मनसोक्त हाना पोटभर घ्या 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 राहुल अख्या नाश्ता आहे अरे किती तिकड आहे नाहीतर काय आता जळायची वेळ आली नाही नाही जणजणीत रस्सा आमच्या गावची स्पेशालिटीच आहे म्हणजे एका फाटीत गडी आडवा ह्यो रस्सा हाणला की मेंदूच्या नशा अशा सगळ्या खाड करून उघडतात आणि माणूस लख विचार करायला लागतो आणि हा रस्सा खाल्ल्यावर आतड्यातले जंतू तंतू पार मरून जातात आणि डोळ्यातनं जे पाणी येतं त्यांनी डोळे स्वच्छ होतात मग असा रस्सा औषधी म्हणायचा का नाही माय गॉड अरे काय लॉजिक आहे माणसाचं हा एक माणूस असा आहे त्या अख्या गावाला भेटल्यावर काय होणार आहे ना काय होणार आहे डोकं फिरायची पाळी येणार आहे गावात फेरफटका मारून आणतो ग्रेट चला आपण गावात चक्कर मारून येऊया चला बाबा चल 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 चला तुम्हाला गाव दाखवतो श्वेता मॅडम तुमच्यासाठी स्पेशल नाश्ता माझ्या आईने बनविलेला आहे माझ्यासाठी पोहे आणि घरच्या गाईचं दूध आहे काय मस्त चव आहे तुझ्या आईच्या हाताला सॉलिड ए राहुल घे ना नाही नको प्लीज चल आले आले लिंबू पिळू सावकाश होद्या मस्त आहे तर ही आमची वस्ती आमच्या गावची आन बानन शान ह्या असा पूर्वेकरनं येणारा वारा आम्हाला टच केल्या बिगर पुढे जाऊच शकत नाही याच वस्तीत आम्ही लहानाचे मोठे झालो आणि ह्या इथंच खेळायचो ना आपण डॉक्टर होम डिलिव्हरी डॉक्टर साहेब नमस्कार हे शांतीलाल हे पण इथंच लहानाचे मोठे झाले यांचं इथं दुकान आहे फ्री होम डिलिव्हरीची योजना आहे म्हणजे फोन करून काही मागवता येतो डॉक्टर साहेब ते वडे आहेत ना वडे ते आमच्या दुकानातले कसे काय वाटले मॅडम वडे कार्ड घ्या कार्ड घ्या फ्री होम डिलिव्हरी पोत्या याला देऊ कार्ड तुमचा फोन वाजतोय फोन वाजतोय खूप बोलका माणूस आहे मला तशी बोलायची सवय नाही चला आपण देवळाकडे जाऊ मी कमी बोलतो ते ना ए मोनिया डॉक्टर लोकांना वस्ती दाखवतोय हो ही शांता का लय प्रेमळ बाई आहे येणाऱ्या जाणाऱ्यांना खाऊ पिऊ घालते प्रेमानं मिसळचा रस्सा कसा झाला होता झाक झाला होता नाही मी स्वतः हाताने बनवला होता नाका डोळ्यात ना गंगा आली असेल ना वा हा बर 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 आम्ही जरा घाईत आहे ती मनानं खूप भोळी आहे बोलायची सवय आहे तिला इतरांविषयी काही सांगत नाही पण मनाने निर्मळ आहे चला आम्ही देवळाकडे चाललो पाव कसे वाटले मीच पाठवले होते हे पालव काका कॉन्स्टेबल आहेत याच वेशात असतात घरी तरी बदलतात का नाही काय माहिती वस्तीची ओळख अजून बाकी आहे की संपली नाही अजून आहे ना आहे का अरे घराघरामध्ये भीक मागून तुम्ही आम्हाला नाश्ता आणलात तुम्हाला आम्ही काय भिकारी वाटलो कुणाच्याही घरचं काही खायला उगस तोंड दिलंय म्हणून तोंडाला वाटेल ते बोलू नका शहरात असता तर विकत आणावं लागला असता नाश्ता इथं पैसे नाहीत घेतलेले कोणी ती परकी माणसं नाही आहेत आमची माणसं आहेत गावात एकच धर्म असतो माणुसकीचा आणि तुम्ही कुणाच्याही घरचं नाही खाल्लेलं चांगल्याच घरचं खाल्लेलं आहे तुम्हाला काय कळणार आहे मना त्यासाठी इथल्या मातीत जन्म घ्यावा लागतो गावच्या मातीचा वास घेतलाय कधी काय फायदा एवढं शिकून डॉक्टर झाल्याचा चला देवळात चला तो देवच तुमच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पाडी चला चल रे अरे अंजली कुठे गेली ते बघा तिकडं कुंकू शेतात कुंकू हाही घ्या या दाखवत तुम्हाला वा वाळा हा नमस्कार बघा ते डॉक्टर साहेब खरं बोलले बघा प्रत्येक गोष्ट साईबाबाने ठरवलेली असते त्याच्या मनात येईल तवाच ते घडणार मग ते नोकरी असल नाही तर लग्न असल तुझं लग्न झालंय का रे काय विनोद करता अरे आता ह्यात काय विनोद आहे एवढा सुंदर मुखडा तुमच्या समोर असताना तुम्ही असा प्रश्न विचारणं म्हणजे विनोदच नाही अरे कुठलंही नातं रूप किंवा नाव ह्याच्यामुळे जोडलं जात नाही
तुमच्या तोंडून नाही मला सांगा साईबाबा समोर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. माझा चेहरा चांगला होऊ शकतो, मी पण सुंदर दिसू शकतो, गोड गोड हसू शकतो तुमच्या सगळ्यांसारखं. नक्की हसू शकतोस. काय सांगताय? हो अरे मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलंय की तुझा चेहराही चांगला होऊ शकतो, पण त्यासाठी खूप पैसे लागतील रे. पैसे मी कुठून आणणार एवढे पैसे? मोहन तुझा साईबाबांवर विश्वास आहे ना? माझ्या जीवापेक्षा जास्त आहे. काही गोष्टी माणसाच्या आकलना पलीकडे असतात. अरे आम्ही सुद्धा डॉक्टर असून एखादा पेशंट उपचारा पलीकडे गेला की आम्ही सुद्धा म्हणतोच ना देवावर विश्वास ठेवा. तुझंही चांगलं होईल. चला हॉस्पिटलला जाऊ. चला. ओ अंजली ताई शेतात काय करता? चला हॉस्पिटलला. तुमच्या तोंडून प्रत्यक्ष साईबाबाच बोल. चला या. चला अगं श्वेता चल ना. हा हा चला. आमच्या गावाकडं सूर्योदय सूर्यास्त लय बघण्यासारखा असतो. मी शाल आणली तुमच्यासाठी. काय आता संध्याकाळची थंडी पसरायला सुरुवात होती आणि मध्यरात्रीची तर लय हुडहुडी भरती. ही शाल पांघरली तर उब येईल, उबदार वाटेल तुम्हाला. अरे मग पांघर की. दादा अर म्या ना ये दादा दादा रे दादा. काय झालं ग? तुला काय झालंय? दोन तीन वेळा हाका मारते लक्ष नाही वय तुझं. हं ती डॉक्टर म्हणजे आल्यापासून बघते म्या तुझं चित्त काय थाऱ्यावर दिसत नाही मला. सरे हं तुला आठवत तुला एक स्वप्न पडायचं, त्यात तुला एक सुंदर राजकुमारी दिसायची आणि मग माझं लग्न त्या सुंदर राजकुमारी बरोबर लागलं असं तू स्वप्न बघायची. आणि तू जेव्हा आईला हे सांगायचीस तेव्हा आई म्हणायची दादाची मस्कर नको करत जाऊ, त्याला अशी राजकुमारी कोण देईल. आणि म्या म्हणायचे माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या साईबाबावर की तुझं लग्न राजकुमारीशीच लावून देणार बघ. खरंच मला अशी राजकुमारी मिळेल का ग? सुंदर अशी नाजूक हालणारी हसणारी बोलणारी राजकुमारी मिळेल? वय मिळणार ना. स्वप्न बघायची पण खोटी. काय म्हणालास? काय नाही काय नाही झोपा. शुभरात्री. हा शुभरात्री सर्व झोप. आता झोपली ती. झोपा तुम्ही. दादा ए दादा तुला एक राजकुमारी आवडले ना. काय नाव काय तिचं? नाव काय काय करायचं नाव ऐकून हसू काय करतो? सांग ना मला नाव. अगं कुठे ती राजकन्या राजकुमारी आणि कुठं मी असा साध्या हॉस्पिटलचा पिऊन. अरे पण अय्या म्हणजे याचा अर्थ कोणीतरी नक्कीच हाय. कोणे कोणी सांग ना कोणी. ए आपल्या दादाशी असं बोलतेत होय ग? समजून घ्यायचं. मी तुला म्हणलं ना माझा पूर्ण विश्वास आहे बघ तुझं लग्न तुझ्या स्वप्नातल्या राजकुमारीशीच होणार बघ. तशी राजकुमारी जर मला मिळाली ना तर तुला सोन्याचा हार घालीन, नाही तर नावाचा मोहन शेठ नाही. झोपला नाही का अजून? झोपा आता उठू नका, तुमच्यामुळे झोप मोडायला लागली. अरे अरे डॉक्टर तुम्ही काय पाहिजे? मोहनचं घर कुठे? अरे मोन्या मोन्या इकडेच राहतो बघ. नाही होम डिलिव्हरी मॅडम, होम डिलिव्हरी. आय आय काय झालं? हे बघ दादाने कानातले आले माझ्यासाठी. अरे वा मस्त येत ना आला. घाल घाल घाल. मोहन आहे घरात? मोहन आहे का घरात? मोन्याला विचारणारी ही मॅडम कोण म्हणायची ग? स्वप्नातली राजकुमारी. अगं डॉक्टर मॅडम असतील. मी श्वेता डॉक्टर. चला चहाचं बघा पटापटा. मॅडम तुम्ही का आलात?
आलात का तुम्ही? थांबा थांबा, हा याच्यावर बसा. नाही थांबा, खुर्ची देऊ तुम्ही, थांबा. गडबड झाली. अरे पाय असं नाही का? आराम खुर्ची कुठे गेली आपली? दादा 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 आराम या बसते त्यांना. अगं पण आराम खुर्ची तर व्यवस्थित बसतो. तुम्ही बसा, मी काहीतरी खायला घेऊन येते. हा बाय बाय, जा जा जा, लवकर जा. म्या सरू सरस्वती. खूप छान नाव आहे. वय ना, तुमचं पण नाव लाई गॉड आहे. दादा सांगत होता. काय? हेच, तुमचं नाव लाई गॉड आहे. आलं नाही अजून सरू. अगं खुर्ची आणलीस नाही सण चहा? आई आणते ना, आणते आई. ही माझी बहीण सरस्वती लई हुशार आहे. मोहन तुझं घर खूप छान आहे. ए हा फोटो कोणाचा? ते आमचे तीर्थरूप आहेत, स्वदेशीचे पाठीराखे. स्वदेशी ह्यांच्या मुळात जिवंत आहे. खरंच असं ह्यांना वाटतो. ह्यांची स्वतःबद्दलची सगळी मतं स्वतःच बनवलेली आहेत. मोहन असं बोलतात वडिलांबद्दल? अरे स्वदेशीचा विचार किती महान आहे. ए मला तुझ्या वडिलांना भेटायचंय. कशाला, आम्हाला काय कमी ताप आहे? नाही म्हणजे कसं आहे की ते भल्या पहाटे जातात, समाजाची सेवा करतात आणि अंधार पडला, थकले भागले, समाजातली सेवा संपली की मगच घरी येतात. आज दिवसात समाजसेवा संपली, समाजच संपला, समाजात कामच नाही. मोन्या मोन्या कोण आहे? अरे तुझा बाप आहे. मोन्या मोन्या का आलात बाबा? काय आलात का बाबा? बाबा बाबा, या श्वेता मॅडम. श्वेता मॅडम, हे बघा, ह्याने तुमच्याकडे का पैसे पैसे घेतले असतील ना, तर त्याच्याकडेच वसूल करायचे. मी तुम्हाला एक सडम देखील देणार नाही. याच्यासाठी तर अजिबात नाही बाबा. अहो असं काय करताय? काय अहो, डॉक्टरीनबाई आहेत त्या. डॉक्टरीनबाई आणि आपल्या घरी या गाडवर नक्कीच काहीतरी घोळ केलेला दिसतोय. ह्यानी काही घोळ नाही घातलेला. अहो मलाच त्याचं घर बघायचं होतं, त्याच्या आईला भेटायचं होतं आणि आईच्या हातचे पोहे खायचे होते. बरोबर भारती, या डॉक्टर मला काय हवं नको ते बघ. अरे बापरे, मी माझी समजी कागदपत्र पंचायतीतच विसरलो वाटत, घेऊन येतो. आरामात या, काही काही नाही, सावकाश जा आणि सावकाश या. आईच्या हातचे स्पेशल. तुझ्या आईच्या हातची चव काही नवीन नाही मला आता. आमच्या आहेत सुग्रण, तिच्या हातचं पाणी बी अमृतासारखं लागतंय. आणि ही सरू म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे. पुरे झालं रे तुझं कौतुक. काय ग पुरी, आमचं काही चुकलं का? मॅडम काय झालं? काही नाही, ह्यांचं आईवरचं प्रेम बघून मला माझ्या आईची आठवण आली. आईची आठवण येणं साहजिकच आहे ग, पण असं रडायचं नाही. पोरीच्या जातीनं चार अश्रू जपूनच ठेवायचे असतात, सासरी जाताना कामाला येतात. काय ग, आवडलंय का कुणी? शब्द हिताचा नको घालवू वाया, दिसाय छान गोरी गोरी पान फुला सारखी काया, अशी वहिनी मला आणून दे रे माझ्या भाऊराया, वहिनी मला आणून दे रे माझ्या भाऊराया. ह्या बहिणीचा शब्द हिताचा नको घालवू वाया, दिसाय छान गोरी गोरी पान फुला सारखी काया, अशी वहिनी मला आणून दे रे माझ्या भाऊराया, वहिनी मला आणून दे रे माझ्या भाऊराया. I'm
होऊन तुझ्या लग्नात हवा मला मिरवाया, दिसाय छान गोरी गोरी पान फुला सारखी काया, अशी वहिनी मला आणून दे रे माझ्या भाऊराया, वहिनी मला आणून दे रे माझ्या भाऊराया। शालूच्या संग हिरव्याच खणाची चोळी, स्वभावाने ती भोळी जणू पूर्णाची पोळी, राजा राणीचा जोडा सुंदर लागेल हा शोभाया, दिसाय छान गोरी गोरी पान फुला सारखी काया, अशी वहिनी मला आणून दे रे माझ्या भाऊराया, वहिनी मला आणून दे रे माझ्या भाऊराया। ह्या बहिणीचा शब्द हिताचा नको घालवू वाया, दिसाय छान गोरी गोरी पान फुला सारखी काया, अशी वहिनी मला आणून दे रे माझ्या भाऊराया, वहिनी मला आणून माझ्या भाऊराया। श्वेता, अरे काय मस्त व्ह्यू आहे ना श्वेता, आपल्याला आताच्या आता निघायला हवा। का अचानक काय झालं? हे बघ श्वेता, तुझ्या डॅडीनं तिकडे एकटं टाकून तुझं असे आडगावात राहणं मला पटत नाहीये। शिवाय दुपारी तुझ्या डॅडींचा मला फोन आला होता, ते खूप डिस्टर्ब आहेत। मला तर तूच डिस्टर्ब वाटतोयस। मी अजिबात डिस्टर्ब नाही राहुल, कुठलं तरी कारण असल्याशिवाय तू असा टोकाचा निर्णय घेणार नाहीस। काय झालंय? नाही काही झालेलं नाहीये, मी डिस्टर्ब, ट्राय टू अंडरस्टँड श्वेता। राहुल, इथे आपण 6 आठवड्यांसाठी आलोय ह्याची डॅडीना पूर्ण कल्पना आहे। आपण इथे या हॉस्पिटलच्या सर्वेसाठी आलोय हे सुद्धा त्यांना माहिती आहे। अरे आणि आता कुठे 2 दिवस झाले तिकडे येऊन? कम ऑन श्वेता, तू नाही राहुल, जगातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जे शिकायला मिळणार नाही ते इथे या गावात शिकायला मिळणार आहे, माणूस की अनुभवायला मिळणार आहे। आता राहिली गोष्ट डॅडींची, त्यांच्याशी मी बोलते। खरं तर त्यांनी मला फोन करायला हवा होता। फोन दे। मी निघतोय, तू माझ्याबरोबर येणार आहेस की नाही? अरे पण काय झालंय, काहीतरी सांगशील की नाही? तू येतेस की नाही तेवढं सांग। समजा नाही आले तर तू एकटा जाणार आहेस का? चल। गाडीत बसून कुठे गेलं मला माहित नाही।
आता 6 आठवडे तिखट जेवण जेवायचं. डॉक्टर साहेब, श्वेता मॅडम कुठे आहेत? कुठेही असतील श्वेता मॅडम, तुला काय करायचंय? अरे हो, तू आम्हाला हॉस्पिटल दाखवलंस, नाश्ता दिलास, देऊळही दाखवलंस, म्हणजे येता जाता तुला सगळ्यांना सांगायला हवं नाही का? तुझ्या परवानगीशिवाय गावातलं साधं पान सुद्धा हलत नाही. हा, जे काही कमी जास्तीचं बोललो असेल त्याबद्दल माफ करा, पोटात घ्या. पण मला सांगा श्वेता मॅडम कुठे आहेत? एवढा काय रे तुझा जीव कासावीस होतो त्या श्वेता मॅडम साठी? मोहनराव, ती गेली तिच्या घरी. तिच्या घरी? शहरात, तुझ्यापासून खूप दूर, ते सुद्धा कायमची. ए, आणि तिला शोधायचा प्रयत्न वगैरे करायचा नाही? हा मोहनराव, माणसानं अंथरून पाहून हातपाय पसरावेत. सो श्वेता मॅडम तुझ्यापासून खूप दूर निघून गेली, ती कधी परत येणार नाही, कळलं? सरू. हा अगं, मोहन्या कुठं दिसेना तो? अगं, तो सकाळलाच गेला हॉस्पिटलात, तू नळावर पाणी भरत होतीस ना तवाच गेला. अगं, नाश्ता पण नाही केला त्यांना आज का? खुळा आहे माझा पोरतो, ती श्वेता गेली आणि त्याच्या आयुष्यातले सगळे रंगच निघून गेले. बघ हे आहे माझा दादा, किती हळवा आहे ना ग. बघ ना, ती श्वेता मॅडम आली आणि माझा दादा किती आनंदी झाला. पण ती निघून गेली आणि जाताना माझ्या दादाचा आनंद बी घेऊन गेली. अगं, 4 दिवसाचं खुळ आहे पोरी, माणसं येतात नि जात्यात. म्हणून काय सूर्यचंद्र उगवायचे थांबत्यात वय. एक लक्षात ठेव पोरी, एक गेला की त्याची जागा घ्यायला दुसरा हजर असतोच. बघ, दैवाचा खेळ आहे, दुसरं काय. मॅडम तुम्ही एक काम करा, तुम्ही लागून आत्मे जा, ठीक आहे? विसराला फोन ओके. सोनू लवकर, सोनू सोनू लवकर. हॅलो सतीश सर. ओ कोणी आहे का इकडे? डॉक्टर, डॉक्टर हिला काय काय झालं? गाडीचा अचानक ब्रेक लागला आणि काचं रॉटून बेशुद्ध झाले. नाही काळजी करू नका, आम्ही आहे, या इकडे. पोते घेऊन ये आणि सगळं सामान घ्या आपल्या टेबलावरच. त्या टेबलावर निजो त्या पोरीला, मी करून घेतो सर. काय काय मोहन, गोंधळ काय? मुलगी बेशुद्ध पडली, तिच्यावर उपचार करायला पाहिजे. मग आता काय तू उपचार करतोस? हा, मला या हॉस्पिटलची सगळी माहिती, आमच्याकडे साहित्य पण आहे, ऑपरेशन टेबल पण आहे. मला सांग डॉक्टर, मी आहे की तू आहेस? पण उपचार मला जमतील साहेब, मला हिच्यावर उपचार. चल बाजूला हो, आयो. डॉक्टर साहेब कुठे गेले? ते गेले गेस्ट हाऊसला, ड्युटी संपली त्यांची. आपण त्यांना जरा बोलता येईल का? नको, कशी चिडचिडत बघितलं ना. अहो, सोनूला शुद्ध आली आहे पण औषध घेत नाहीये ती. मग तुमची काय हरकत नसेल तर मी बघू का? बघा ना, चला. तुम्ही रागावणार नाही ना? अहो नाही रागवा, तुम्ही या चला. नाही ते डॉक्टर रागवले तसं तुम्ही पण. ए माझी सोनपरी, औषध घ्यायचं पटकन बरं व्हायचं बरं. मला नको औषध. का? कडू असत ते. अरे मी स्वतः बनवलेत औषध, ते कडू असतील. तू पिऊन बघ. मी नाही. पटकन थोडस. हे बघ, हट्ट करायचं नाही. मुलांनी हट्ट केला तरी तो वाघ हाती येतात. खोट बोलतोयस तू. शपथ सांगतो, खरं सांगतोय मी. एकदा माझ्या बरोबर अशी गंमत झाली, मला पण असंच खोटं वाटायचं, पण एकदा माझ्या बरोबर गंमत झाली आणि मला कळलं ते.
बरात खोटं बोलतो नाही शपथ ती फार मजेशीर गोष्ट आहे काय झालं तू एक घोट पी मग तुला सांगीन फार मजा आहे त्या गोष्टी मध्ये शाबास काय झालं एकदा माझ्याशी मैत्री करायला जंगलातला वाघ आला वाघ हा चट्टेरी पट्टेरी चार पायांचा तो आला आणि मला म्हणाला मला तुझ्याशी मैत्री करायची आहे आणि मग तू माझ्याशी बोलत असताना एका माकडाने पाहिलं माकड काय म्हणालं आधी औषध घे मग सांगतो फार मजेशीर आहे संपवलं संपून टाक थोडस आहे गोष्ट मजेशीर आहे संपव शाबास शाबास आणि मग त्या माकडानं माझ्याजवळ येऊन मला सांगितलं मलाही तुझ्याशी मैत्री करायची मग त्यांचं बघून आसवल हत्ती कोला सगळे जण आले एवढे सगळे हा सगळे म्हणले मला तुझ्याशी मैत्री करायची आणि त्यांच्यात भांडणं लागली मग हत्ती ओरडलो हो मग वाघ ओरडला हा मला भीती वाटते इथं काय करतोस तू मी औषध पाजत होतो तुला कोणी सांगितलं औषध त्याला पण तिच्या आईने मला सांगितलं तुम्ही येऊन अरे पण बाबा ती घाबरली ना मला तुला कोणी सांगितल्या गोष्टी करायला चल माझ्यावर बाहेर चल तुझा कुरूप चेहरा बघून घाबरली ना ती स्वतःला काय समजतोस तू हा प्रत्येकाने तुझं सगळं ऐकलं पाहिजे असा नियम करून ठेवलायस तू इथे आणि कोण आहेस तू एक साधा अडाणी पिऊन गेट लॉस्ट केलास माझ्यावर का दगडाच्या मूर्तीत राहून तुझं काळीच मी दगडाचं झालं वरे सांग ना तर मी तुझा आवडता शिष्य आहे ना माझ्यासारखा साई भक्त कुणी नाही अशी गावात चर्चा असती आणि असं तू रूप दिलंस वैरे आपल्या आवडता साई भक्ताला कशाला लोकांची बोलणी ऐकायला टोमणी ऐकायला किती काळ सहन करायचं सगळ्यांना तूच घडवलंस ना एका साच्यातून घडवलंस ना मग माझा साचा असा का केला मी तुला सांगून ठेवतो मला जर असंच ठेवायचं असेल तर मला जगायचं नाही मला मारून टाक मला राहायचं नाही माझ्यासारखे शेकडो साई भक्त तुझ्या दरबारात सापडतील त्यांच्यावर तरी असा अन्याय होऊ देऊ नकोस मरून जाईन मी मोन्या ए मोन्या अरे हॉस्पिटलला आग लागली आहे ती पोरगी सोनल त्यात अडकली आहे चल लवकर हा माझा मोन्या कुठे कुठे आहे माझा मोन्या त्या पोरीला वाचवताना मोन्याला भाजलाय काय अरे पण नेलाय कुठे त्याला अरे काहीतरी सांगितलं असेल ना त्यांनी अरे कुठं कुठं नेलं त्याला मला काहीच माहित नाही दादा कसा असेल माझा मोन्या त्याला काही झालं तर नसेल ना बघ रडू नको रडू नको जरा दमानं घे आपल्याला कुणालाच कल्पना नाही मोन्या कुठे गेलाय ते आपण त्याचा शोध घेऊया रडू नको अरे पोत्या पण तो कॉन्स्टेबल गेला होता त्याचं काय झालं ते शोध घेत आहे स्टँडवर हायवेवर
नमिता हां सोनल कशी शी सेफ आणि तिला वाचवणारा मोहन कसा आहे त्याचीच कंडिशन जरा खराब आहे नमिता वाटेल तितका पैसा लागला तरी चालेल पण तो माणूस वाचला पाहिजे ओके डॅड हॅलो डॉक्टर मी सतीश सरपोतदार हॅलो सोनलला या सगळ्या घटनेचा धक्का बसलाय त्याचा कितपत परिणाम होतोय ते आपल्याला पाहावं लागेल आणि तिला वाचवणारा तो माणूस कोण होता सोनूला ज्या गावामध्ये ऍडमिट केलं होतं ना तिथल्या हॉस्पिटलचा तो पिऊन होता त्याच्या घरी कोण कोण आहेत त्यांना कळवलं विठ्ठलराव ओ विठ्ठलराव काही समजलं का माझ्या दादाबद्दल ज्या दोन गाड्या हॉस्पिटलातून बाहेर पडल्या त्या शहराकडेच गेल्या त्यांनी जवळच्या हॉस्पिटलचा पत्ता विचारला खरा पण मी तिकडं पण चौकशी केली तिथं कुणीच नाही गेलं आता आता एवढ्या मोठ्या शहरात कसा शोधणार माझ्या मोन्याला साईबाबा साईबाबा काय केलंस रे माझ्या पोराच सरू सरू जीवन देणे सुख दुखाचे आहे तुझ्याच हाती नशीब घडवी क्षणात साई उभा राहिला पाठी अशी लीला तुझी ही न्यारी अशी महिमा तुझी ही न्यारी अशी लीला तुझी ही न्यारी अशी महिमा तुझी ही न्यारी खेळ शिसाई रंका कर शिराव विश्व चक्र हे तुझ्याच हाती मार्ग मजला दाव संकटाचे मेघ काळे उरी दाटले भारी सर्व काही तूच जाणतो साई शिव भंडारी अशी लीला तुझी ही न्यारी अशी महिमा तुझी ही न्यारी अशी लीला तुझी ही न्यारी अशी महिमा तुझी ही न्यारी सार्थक करावे दुःखाच्या सागरी बुडालो साई धावून यावे पतंग तुटली जीवनाची हाती राहिली दोरी दया करावी साई बाबा तू या भक्तावरी अशी लीला तुझी ही न्यारी अशी महिमा तुझी ही न्यारी अशी लीला तुझी ही न्यारी अशी महिमा तुझी ही न्यारी जीवन देणे सुखा दुखाचे आहे तुझ्याच हाती नशीब घडवी क्षणात साई उभा राहिला पाठी अशी लीला तुझी ही न्यारी अशी महिमा तुझी ही न्यारी अशी लीला तुझी ही न्यारी अशी महिमा तुझी ही न्यारी माझा चेहरा असा आता आई बहीण कशी ओळखणार मला हे बघा तुम्ही रडू नका आपण तुमच्या वडिलांना इथे बोलवून घेऊया ते तुम्हाला नाही नको ते इथे आले तर विचारतील तुझा चेहरा दुरुस्त कोणी केला आता हे जे सगळं झालंय ते मलाच निस्तरावं लागणार आहे तसा एवढा वाईट दिसत नाही चेहरा चांगलाय मी जाईन गावाकडे सगळ्यांना पटवून देईन ओळख जायच्या आधी सोनलला नाही भेटणार सोनल तीच जिला तुम्ही वाचवलात माझी बहीण सोनल कशी आहे ती तुम्ही एकदा जर तिला घरी भेटून गेलात ना तर बरं होईल हा मला पण आवडेल तिला भेटायला
मी असं करतो, तुमच्याकडे येतो, तिला भेटतो, चहा पाणी घेतो, मग मी गावाकडे जातो. चला. एक मिनिट. तुम्हाला मला एक घोळ मगापासून पडलाय हो. कुठला? तुम्हाला मी कुठं तरी पाहिलंय. मला कुठे? आमच्या गावच्या पोस्टर मध्ये थिएटर बाहेर तुम्हीच असता ना. तुम्ही पिक्चर मध्ये काम करता ना. सोनल कुठे? वरती तिच्या खोलीत. चला. त्या रात्री हॉस्पिटलला जी आग लागली, त्याचा खूप मोठा आघात तिच्या मनावर झालाय. तेव्हापासून ती अशीच आहे. हसत नाहीये, रडत नाहीये, कुणाशी काहीच बोलत नाहीये ती. तिला या धक्क्यात बाहेर नाही काढलं तर ती कोमात जाईल. बघितलं माझ्या मुलीला, मला काय करावं तेच समजत नाहीये. माझ्या मुलीला वाचवा हो. मी कसं वाचवणार? मी डॉक्टरही नाही आणि देव पण नाही. मी साधा माणूस आहे. एक माणूस म्हणून तुम्ही आम्हा सगळ्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहात. नाही खरंय ते. आपल्या जीवाची पर्वा न करता एका अनोळख्या मुलीसाठी तुम्ही आगीत उडी मारलीत का? तुम्हाला काय हवंय? पैसा हवाय मी देते, गाडी बंगला जे हवंय ते मी देते, पण माझ्या बहिणीला वाचवा. तुमच्या बहिणीला एक चांगला डॉक्टर वाचू शकतो. मी उद्या तिच्या बरोबर काही केलं ना उलट सुलट झालं तर मी माझ्या साईबाबांकडे तिच्यासाठी प्रार्थना करेन. पण तिचा इलाज तुम्ही चांगल्या डॉक्टरकडून करून घ्या. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ज्या माणसानं सोनलला आगीतून वाचवलं तो जर तिच्या बरोबर राहिला तर कदाचित आगीची आठवण होऊन ती रडेल आणि बरी होऊ शकेल. कोण आहे ते डॉक्टर? यांचा आवाज तर ओळखीचा वाटतोय पण यांचा चेहरा. मोहन यांनीच सती साहेबांच्या मुलीला आगीतून वाचवलंय. काय नाव म्हणालात? मोहन. कुरळपवाडीतला मोहन? होय. हॉस्पिटल मधला पिऊन मोहन? पण याचा चेहरा. मोहन तू? मॅडम. अरे तुम्ही डॉक्टरच्या रूपातली देवी आहेत मॅडम. अरे पण काय झालंय? काय तुम्ही ओळखलं नाही मला? तुम्हीच मला हा नवीन चेहरा दिला. तुम्ही म्हणला होता मोहन एक दिवस तुला तुझा चेहरा परत मिळेल. मला मिळालाय मॅडम. अरे पण हा सगळा काय प्रकार आहे? तू ह्याला ओळखतेस? मी खूप चांगलं ओळखते ह्याला. ह्याच्या गावातल्या हॉस्पिटलला संजीवनी देणारा तो हाच मोहन. माणुसकी म्हणजे काय असतं ते ह्यानेच शिकवलं ग मला. श्वेता सोनलची केस तूच हँडल करतेस. ह्यानीच सोनल आगीतून वाचवलं आणि आता हेच तिच्या बरोबर राहायला तयार नाहीये. तूच समजाव ह्यांना. मोहन मी काय देव आहे का?
मी हात लावला आणि यांची सोनल बरी झाली. अरे तू देवापेक्षाही मोठा आहेस रे. श्वेता सांग याला एक दिवस, फक्त एक दिवस याला आमच्या घरी राहायला सांग. पण मी थांबून करणार काय? अरे सोनलशी बोलायचं. मी काय बोलणार, मला ते इंग्रजी येत नाही, कस काय बोलू काय. माझ्याशी मिसळ खाताना जसं बोललास ना तसंच बोलायचं. तुझ्या घरी मला आराम खुर्ची दिलीस ना तेव्हा जसं बोललास तसंच बोलायचं. गाव फिरताना जसं बोललास ना तसंच बोलायचं. तुमच्या लक्षात आहे अजून सगळं? हो. मोहन, त्या मुलीला हसवणं रडवणं खूप गरजेचं आहे रे. बोलशील ना माझ्यासाठी? मोहन, मोहन थांबाल ना? मी थांबन, पण एकच दिवस. नंतर मला माझ्या आईला भेटायला जायचंय, माझ्या सुरू संघ वस्तीत फिरायचंय. दादा तुम्ही फोन करा ना गावाकडं, शांतीलालच्या दुकानात नंबर. अरे माझ्याकडे आहे ना कार्ड. कस काय? फ्री होम डिलिव्हरी. फोन कुणाचा आला? हा शांतीलाल, होम डिलिव्हरी. काय झालं, कोणी हसायला लागला? वेड आहे का? नाही असाच आहे तो. कोण? मोहन. ए बालव्या, मोनेचा फोन आला. मोनेचा फोन आला. मोनेचा फोन आला. ए पोत्या, मोने आला. मोन्या, मोने आला. मोने आला. मोनेचा फोन आला. मोनेचा फोन आला. मोनेचा फोन. मोनेचा फोन. अरे मोनेचा फोन आला. मोनेचा फोन आला. ए मावशी, मोनेचा फोन आला. मोनेचा फोन. अरे पोते काय झालं? ए मोनेचा फोन आला. मी त्याच्या घरी सांगायला चाललो नाही. हॅलो मोन्या. आहे आहे. मोन्या अरे कसा आहेस तू? मी बरा आहे. अरे कुठे आहेस तू? शहरात होतो हॉस्पिटलला. अरे कुठं ते हॉस्पिटल आणि कुठं आपलं गाव? असं कसं सोडून गेलं तू? मोहन आला दे. हॅलो दादा, कसा आहेस तू? बरं आहे. आईला गप मार आधी. हो सांगते. नाही रडणार ती. तू कधी परत येतोयस? मी येईन लवकरच, सगळ्याला सांग. मोहन आता पार बदलून गेला म्हणा. तू लवकर परत ये. बाबा वाट बघत आहे तुझी. हा आलोच. बाबांना सांग तुमचा मोहन पार बदलून गेला म्हणा. आता पूर्वीचा नाही राहिला. बाई लवकर परत ये. हा हा. आणि पाहलो शांतीलाल हरिभाऊ सगळ्यांना राम राम सांग. बाई ठेव फोन आता. दादा उद्याच परत येतो. गावाकडची माणसं आमच्या लय जीव लावतात. तुमचे उपकार कसे फेडावेत तेच मला समजत नाही. माझे कसले उपकार? उपकार मानायचे तर मॅडमचे माना, त्यांच्यामुळे माझं आयुष्य बदलून गेले. बस बस, आधी आपण सोनलला बघूयात. चल बघू. पण एका आटेवर तुम्ही मला आधी सांगा. मला न सांगता गेस्ट हाऊस मधून निघून कशा काय गेला तुम्ही? सांगते पण एका आटेवर. आता तुमची अट कोणती? मला एक फोटो काढायचा आहे तुझा. ते बरोबर आहे. बरोबर आहे. काढ 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 काढ. लास्टला बघ. इकडे बघ ना राहुल. अरे श्वेता तू आलीस? तुझीच वाट बघत होतो. विचार करत होतो ही मेणबत्ती विजेपर्यंत तू येतेस की नाही आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर देतेस की नाही. हे बघ. हे काय? ओळख, कोणाचा फोटो आहे? चेहरा तर ओळखीचा वाटतोय.
याला कुठे पाहिलंय तेवढं आठवत नाहीये. अरे असं काय करतोयस राहुल? हा मोहन, आपण ज्या गावात गेलो होतो त्या हॉस्पिटल मधला पिऊन मोहन, आठवलं का? ज्यांनी मला शाल दिली होती, ज्यांनी मला वेगळा नाश्त्याचा डबा दिला होता, तो मोहन आठवलं का? अरे तो मोहन आहे. हा तो मोहन. हो. हा फोटो तुझ्याकडे कसा काय आला? अरे फोटोचं काय, मी स्वतः भेटून आले त्याला. व्हॉट? येस, ही इज बॅक. अरे ते सतीश सरपोतदार आहेत ना, ज्यांची मुलगी आगीत सापडली होती, त्या मुलीला मोहनने वाचवलं. त्या आगीत मोहनचा चेहरा जळला, पण आता त्याला नवीन चेहरा मिळालाय. किती छान दिसतो ना आता, किती दिवसांनी भेटला तो, पण अजून आहे तसाच आहे. खूप गप्पा मारल्या आम्ही, अजूनही तसाच बोलतो, तसाच हसतो. अरे मी सोनलला ट्रीट करायचंही विस. अरे राहुल, फोटो झाडलास तू? चुकून. अरे चुकून. मोहनचा फोटो झाडलास तू? चुकून झाला. रिलॅक्स रिलॅक्स श्वेता, फोटोज तो चालतोय, एवढं काय अपसेट होण्यासारखं? फोटो त्या जागेत जळतोय ज्या आगीनं मोहनला नवीन चेहरा दिला, आणि जी आग नवीन चेहरा देऊ शकते ती आग त्याचा चेहरा कसा काय बिघडू शकेल? रिलॅक्स. रिलॅक्स बस ना. एक माझी सोन परी, लाडकी सोन परी, एक माझी सोन परी, लाडकी सोन परी, माझी सोन परी तू ये ग, तुला गोष्ट सांगतो ये ग, काय ते घडलं एका राती, कथा ही ऐकून घे ग. ये ग माझी सोन परी, लाडकी सोन परी, मौज करण्या एकदा मी गेलो जंगलामध्ये, माझ्या शिमग मैत्री कराया वाघ आला आधी, वाघाशी ते नात जुळलं माकडानं पाहिलं, अस्वल आलं नाचत नाचत पुढं उभं राहिलं, सोंड हलवीत हत्ती आला हरणीला घेऊन, कोलाला गेड्या सांगती ससारूप होऊन, निसर्ग राजा फुलून बहरला, असा तो श्रावण योग, माझी सोन परी तू ये ग, तुला गोष्ट सांगतो ये ग, ये ग माझी सोन परी, लाडकी सोन परी. बघता बघता हिरव्या राने आग मोठे लागले, घाबरले जंगलातील प्राणी, घटना विपरीत पाहिले, वाघ म्हणाला मला येऊनी परीला वाचवा तुम्ही, हत्ती अस्वल माकड म्हटले परीला वाचवा तुम्ही, राना मधले पक्षी सारे आले ते धावूनी, अगरी मधल्या जळत्या परीला याव तुम्ही घेऊनी, याव तुम्ही घेऊनी, अग्नीच्या धग धगणाऱ्या ज्वलंत परीला जळताना पाहिले, जळता जळता त्याच परीला पळताना पाहिले, शिरलो मी अग्नीत अचानक वाचविण्या ती परी, आश्चर्यान मला पाहिलं तिचा हात धरल्या बरी, खांद्यावर ती तळत्या परीला आलो मी घेऊन, तिकडे तिकडे आकाशाला भिडल्या, मी पळालो मी पळालो, तिकडे बघाव तिकडेही आगच आ.
हॉस्पिटलच्या अपघातानंतर आज पहिल्यांदा तिनं हालचाल केली आणि मोहनच त्याला कारणीभूत आहे. हे जरी सत्य असलं तरी आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की मोहन हा आजच्या रात्रीचा पाहुणा आहे. नाही नाही, मोहन जाऊन चालणार नाही, त्याला इथेच थांबावं लागेल. पप्पा, त्याला इथेच थांबावं लागेल. तो थांबू शकणार नाही. आपणही त्याला थांबवू शकणार नाही नमिता. पण पप्पा, सोनल. नमिता बेटा, सोनल आपली जबाबदारी आहे आणि आपण आपली जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावर टाकून चालणार नाही. नाही चालणार नमिता. मला कोणत्याही परिस्थितीत मोहनला थांबवावंच लागेल. मॅडम, उशीर झाला म्हणायचा. हो, जरा ट्रॅफिक मध्ये अडकले होते. बरं, माझ्याबरोबर. नाही, ते आपण सगळं नंतर बघूया. आपण या ना प्लीज. जरा बाजला होता का प्लीज. या या मॅडम, या या मॅडम, या या या. हे स्पॉट खुर्ची घेऊन या मॅडम. बसा, या बसा. हां, कम्फर्टेबल. अरे बापे, कोणतं गाव आहे? कोणत्या गावात आलो आपण? अरे बाबा, हे गाव नाहीये, सेट लावलाय. असं ते गावासारखं सेट लावलाय. असं आयलो शूटिंग आहे का जत्रा आहे म्हणायची. मॅडमची पाण्याची बाटली आणि मेकअपची बॅग घ्या. कशाची बॅग? एक मिनिट, तुझा कधी घरी समज होतोय, थांब जरा. अरे अरे, ही तर डॉक्टरची बॅग आहे. मेकअप मेकअप काय म्हणाय लागला? तुम्ही व्हा पुढे, मी आलो. हा, मी करतो व्यवस्था. हा, या. चलता आयडिया, आपण शूटिंग बघू. एक काम कर, स्पॉट बॉयला बोलव. ठीक आहे. इकडे जरा निवांत आहे. हा बस, आता आपण बघू शूटिंग. जस्ट अ मिनिट. मॅडम, तुमच्या पुढच्या सिनेमाबद्दल काहीतरी सांगा ना आम्हाला. हा सीन तुम्ही वाचला असेलत ना, आपण मग टेक करूया का? ओके, ठीक आहे. असं असतं काय शिटिंग? काय गत आयडे, तुझा चेहरा सुकलाय. थांब, मी पाणी आणतो हा तुझ्यासाठी. बसून राह इथंच. आता आपण इथे ॲक्सिडेंटचा सीन करणार आहोत. ओके, सो बी अलर्ट, कारण हा समोरचा ट्रक फुल स्पीडमध्ये त्या समोरच्या घरावर आदळणार आहे. और टेक के वक्त कोई भी आदमी फील्ड के बीच में नहीं आएगा, कारण या ट्रकचा स्पीड खूप असणार आहे. जर का चुकून कोणी मध्ये आले ना, तर खूप मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो. ओके, सो बी अलर्ट. चलो, टेक कर दे, गाडी रेडी आहे. ओके सर, ऑर्डर. ओके, कॅमेरा. असं कसं सांगताय तुम्ही? आणि तरीही तुम्ही तिला शूटिंगला जाऊ दिलत? अगं, मोहन बरोबर होता म्हणून मी तिला. डॉक्टर कोण आहे? मी का मोहन? मला मान्य आहे मोहनच्या हसण्या हसवण्याने तिच्या तब्येतीत खूप सुधारणा झालीय, पण म्हणून तिला घराबाहेर जाऊ द्यायचं? उद्या तिला काही कमी जास्त झालं तर कोण जबाबदार आहे? अगं हे बघ, खरं तर आज ना नमिताचं शूटिंग मध्ये फार काम नाहीच आहे, आणि ती दोघं येतीलच आता परत. नाही आले ना तर आपण त्यांना फोन करू. हा श्वेता, बस ना तू, मी चहा घेऊन येते. नमस्कार. नमस्कार. मी असिस्टंट डायरेक्टर रमेश. हा, खरं तर या मुलीचे प्राण वाचवून तुम्ही हिरोपेक्षाही मोठा रोल प्ले केलात. हे तुम्हाला काय हे? नाही नाही, तुमच्या कामाचं मोल नाही आहे, पण आमच्या निर्मात्याकडून हे छोटस बक्षीस. नाही, मी असं काही घेत नाही. आणि तुमच्या निर्मात्याला कसं करता येईल या पुरीचा जीवाचं मोल? आणि जे काही केलंय ते मी नाही केलं, साईबाबांनी करून घेतलं माझ्याकडनं. तुमच्या निर्मात्याला सांगा जावा. ठीक आहे. पुरी, मागच्या जन्मी नक्की आपलं काहीतरी नातं असणार, त्याशिवाय अशी गाठ पडत नाही आणि बसत नाही. खूप उशीर झाला ना त्यांना, मी फोन करून बघू. नको. मी निघते.
श्वेता हाँ तू काही ऑर्डर केलंस का आय एम सॉरी मला थोडा उशीर झाला थोडा त्या अडाणी माणसासाठी त्या घरात इतका वेळ थांबले होतेस मी मोहनसाठी थांबले नव्हते खोटं बोलतेस तू तो तुला भेटल्यापासून मी तुला ऑब्झर्व करतोय तुझं वागणं बदललंय काय बोलतोयस तू मी योग्य तेच बोलतोय आज आपल्या इथे भेटायचं ठरलं होतं गेले 3 तास मी तुझी वाट बघतोय तुझा सेलफोनही बंद आहे काय समजायचं काय मी राहुल मी खूप डिस्टर्ब होते कुणासाठी आणि कशासाठी आता तुला काहीही सांगितलं तरी खोटंच वाटणार ना कारण खोटंच आहे ते स्टॉप इट यार नो वे तू इतका वेळ मोहनची वाट बघत थांबली होतीस यावरून एक गोष्ट स्पष्ट होते तो तुझ्यासाठी कोणीतरी खास आहे आणि मी कोणीच नाही तू माझं ऐकून घेशील का प्लीज मला काही ऐकायचं नाहीये मी तुझ्या डॅडींशी बोलून आपल्या लग्नाचा प्रश्न निकालात काढणार आहे त्याआधी तू जर का मला उत्तर दिलंस तर ठीक आहे एका अतिसामान्य माणसाच्या नादी लागून तू तुझ्या आयुष्यातला मोठा निर्णय घ्यायचं टाळतेस पण मी तसं होऊ देणार नाही राहुल तू मोहनमुळे एवढा का बेचैन होतोयस तो तर इथे राहणारा माणूस नाहीये एक ना एक दिवस तो परत गावाला जाणारच पण डिक्का का हे अत्तर हे हळदी कुंकू बुक्का सगळं आहे अजून काय पाहिजे असेल तर मागा अक्के नारळ आणलं का ग आता मी आता तयारी केली सगळी काय सांगतेस बरं असू दे बाय तुझं तर सारखं तेच तेच अगर आंघोळ झाली का चल लवकर लवकर कर नाही बरं का अगं नवं लुगडं तर सरू हा सगळी तयारी झाल्या मोहन यायची वाट बघतोय आतमध्ये चुलीवर दूध ठेवले दादा पळ पळ बघ बाबा लय गॉड दिसताय तुम्ही मग आज तुझा दादा येणार आहे ना म्हणून अगे आय किती झालं एक कसुरू लावते लाव ना लवकर अडकलंय ते काय तू पण काका प्रसादासाठी शिरान तूप मागवलं होतं आणलंयस का तू आणलं अरे पण होम डिलिव्हरी कोणी फोन केला का कोणीच फोन नाही करत अरे किती लोकांना कार्ड दिले माई कोण फोनच नाही करत तिला सांग ना एकदा फोन करायला वय वय सांगते दादा आला की पहिला तुला फोन करायला सांगते अरे कळत नाही तुला हात लावतो मध्ये कशाला पण अय्या शांत काकू चक्कास रांगोळी काढलीस बघ छान आहे ना मस्त आहे थांबारी केळीची बाळा ताजी आहेत ताजी आहेत ना नक्की शिळ नाहीत ना दादा सकाळी सकाळी टवटवीत ताजी कापू लावलेत सरू काय चाललंय काय तुझं अजून समधी तयारी व्हायची राहिली तो मोन्या कधी बी येऊन टपकल काय करू सरू हे बघ तुझे समज सामान सांगितलं होतं ना ते समज घेऊन आले बघ मी हे घेऊन जा पटकन समजा समजू का सांगते कोणी ऐकत नाही माझं सरू किती लगबग करशील मग दादा येणार आहे माझा लय दिसान मला लय आनंद झालाय माझ्या साईबाबाची कृपाच म्हणायची जय साईबाबा झोपा बाळा आता घाबरायचं नाही आणि कशाचाच विचार करायचा नाही हा तू पण इथं झोप का रे कुठं चाललास मी चाललो गावाकडं गावाकडे हा अरे गावाकडे काय माझा ऐक तू इथेच थांब हे बघ तुला गाडी देतो बंगला देतो काय करणार गावाकडे जाऊन तुला मानलं पाहिजे गड्या तोंड उघडतो तेव्हा स्वतःच्याच फायद्याचं बोलतो मॅडम मी काय करू गाडीन बंगला घेऊन गावाकडं माझी माणसं आहेत गावाकडं माझा आनंद आहे एकदा श्वेता मॅडमला भेटून माझ्या मनातली गोष्ट त्यांना सांगितली की मी गावाकडं जायला मोकळा श्वेता मॅडमला भेटायचंय तुला तुम्ही सोडाल मला त्यांच्याकडं तुला तिकडे जायची गरज नाहीये म्हणजे
ती सोनूला भेटायला संध्याकाळी इकडे येणारच आहे. असं काय काम आहे तिच्याकडे तुझं? माझं खासगी काम आहे, मला त्यांना भेटायला पाहिजे. मोहन मला नाही सांगणार? नाही, मला त्यांनाच ते सांगायचे. मोहन तू कुठेही जात नाहीये. नाही नाही, आता सोनलला माझी गरज नाही, सोनल बरी झाली आहे. आता श्वेता मॅडमला एकदा भेटलो की मी गावाकडे जायला मोकळा, गावाकडे सगळे माझी वाट पाहतात. विठ्ठलराव, अहो किती वेळ वाट पाहायची, सत्यनारायणची पूजा करायला वेळ होऊन चालली आहे. नाही नाही गुरुजी, अहो येईल नव आता. हा जरा जरा आणखीन थोडं वेळ. अहो किती वेळ वाट पाहिजे. आला आला पोत्या, काय झालं रे? शेवटची एसटी येऊन गेली पण मोन्या नाही आला. असं कसं पण येतो म्हणला होता ना, कुठं राहिला असेल मग तू? अहो जरा धीर धरा, काहीतरी काम निघालं असेल म्हणून थांबला असेल. विठ्ठलराव, मला वाटतं आपण शहरात जाऊन त्याला शोधूया, जर मोन्याचं काही बरं वाईट झालं असेल. पावल्या, काहीतरीच बोलतो. हॅलो, मोहनला शोधायला मुंबईला जायची तुमची आयडिया एकदम बेस्ट, आपल्याला आवडली. आणि हो, तिथं तुमच्या ओळखीचा इन्स्पेक्टर आहे म्हणून बरं झालं, नाही तर एवढ्या मोठ्या मुंबईत आपला निभाव तरी लागला असता का? सरू कुठे गेली, अजून का नाही आली? साईबाबा शक्ती दे, आजवर तूच सांभाळलंस सावरलंस, आज तुझ्या आवडत्या भक्ताला आणायला आम्ही शहरात चाललोय मुंबईला. आता तुझ्या दर्शनाला परत येऊ ते दादाला घेऊनच. तुझा आशीर्वाद असू दे. आले आले बाबा बाबा, मी साईबाबाने सांगून आले काय, आपला दादा नक्की परत आला पाहिजे. आला पाहिजे ना, चल 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 लवकर, वेळ होतो आपल्याला. चला 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 लवकर चला. चल रे चल रे. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पालव, अरे कशाला टेन्शन घेतोय? अरे असली पोर रोजच्या रोज शहराकडे येतात. अरे या शहराची तरच निराळी आहे बघ. अरे मानकामे पण ते पोरगले गरीब आहे रे. असू दे ना, कशाला टेन्शन घेतोय? आ अरे पिक्चर बिक्चर बघून आला असेल इकडं हिरोच काम करायला. चार दिवस उपाशी राहिला ना की आपसू घरी येईल बघा. नाही पण साहेब, थोडी शोधाशोध केली तर आमच्यावर फार उपकार होतील. करू ना करू, शोधाशोध पण करू. हा काय बी काळजी करायची नाही, काय बी टेन्शन घ्यायचं नाही. हा आम्ही शोधू त्याला. अरे सावंत, अरे गेला कुठे रे? साहेब एक बेवर डेड बॉडी आले, रेल्वे खाली सापडलाय, कपड्यावरून तर तो गावाकडचा वाटतोय. पालव यांना घेऊन जा, डेड बॉडी दाखव यांना, ओळख पटवून घे. अरे या शहरामध्ये धावपळीच्या युगात काय घडल काय बी सांगता येणार नाही. विठ्ठलराव, नाही नाही थांबा बाबा. अहो काय बोलताय साहेब तुम्ही? हा काय झालं नाही माझ्या दादाला? जिवंत हाय माझा दादा, जिवंत हाय माझा दादा. अहो अहो बघून तर घ्या. काय बघून तर घ्या, ती डेड बॉडी दुसऱ्या कोणाची असेल, माझ्या दादाची नाही हाय. हे बघा, माझ्या साईबाबावर पूर्ण विश्वास आहे, तो त्याच्या भक्ताचं कधी नुकसान करणार नाही. हा राव द्या तुम्ही. बाबा चला आपण शोधू आपल्या दादाला. धन्यवाद साहेब. येतो रे मान काम. साईवर केवढी श्रद्धा, केवढा विश्वास, कमाल आहे बुवा. बरे एकदा एक हातीन एक मुंगी लपाछपी खेळत असतात, तर ती मुंगी लपायला देवळात जाते आणि हत्ती तिला शोधून काढतो. कशामुळं? कस काय? तिच्या चपला बाहेर असतात देवळाच्या. एकदा एक मुंगी असते की नाही ती हत्तीला विचारते, माझ्याशी लग्न करशील का? लग्नाचं काय करेन.
चला खूप उशीर झालाय, मी निघते आता. मी येतो ना सोडायला. बर असू दे, तू थांब इथे, मी जाते. उद्या भेटतोच होत ना आपण. हा चल बाय. अगं नमिता, कधी आली शूटिंगहून? अगं मोहन ना एक जादूगार आहे, जादूगार. जे माझ्यासारख्या सुशिक्षित डॉक्टरलाही जमलं नाही ना, ते त्याने करून दाखवलंय. अगं सोनलला बरं केलंय त्याने. म्हणजे डॉक्टरची ट्रीटमेंट थांबायला काहीच हरकत नाहीये ना? नाही पण अजून तिची औषधं चालू. औषधांची काही गरज नाहीये. सोनलच्या तब्येतीत जर सुधारणा झाली असेल तर ती फक्त मोहनमुळे झाली. हो ना? हो. मग कशाला डॉक्टर आणि कशाला ट्रीटमेंट? ठीक आहे, आपण एक 4-5 दिवसात तिची ट्रीटमेंट थांबू. आज आतापासून तिची ट्रीटमेंट थांबू. नमिता, यशवंत तुझं बिल पाठवून देईल आणि सगळे पैसे ट्रीटमेंटचे तुझ्याकडे पोहोचवले जातील. मोहन पासून मला कोणीही तोडू शकत नाही. काय करायचं आता? कुठं शोधायचं या मोन्याला? या एवढ्या मोठ्या शहरात तो कुठं सापडणार आणि कसा? आव बाबा, सापडल व तो. तुम्ही पहिले भाकर खाऊन घ्या, पोत्या भजनाला गेलाय. सकाळपासून काही खाल्लं नाही तुम्ही. काय नको, भूक नाही मला. अहो विठ्ठलराव, असं जीवाचा हाल करू नका. नाही तर काय, मी सांगितलं ना साईबाबा आहेत आपल्या पाठीशी, तोच काहीतरी रस्ता दाखवला आपल्याला. रस्ता दाखवला नाही म्हणजे रस्त्यावरून भजी सापडली ना. गरमागरम आहे. खाऊन घ्या काहीतरी. काय रे, काय झालं? काय झालं दादा? हीच ती. कोण? आपल्या मोन्याला शरद घेऊन येणारी हीच ती. अरे ही 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 तर मोठी हिरोईन आहे. काय हिचं नाव इथं दिलं असेल ना? नमिता सरपोतदार. होय. अरे बाप, हिचा पत्ता कसा सापडायचा आपल्याला? मानकामे इन्स्पेक्टर, तोच आपल्याला सांगल कि ती कुठं राहते ते. मग उद्याच भेटू त्याला. चल लोक चल. दादा याद होत्या त्या? हा. आणि त्यांच्या बरोबर लहान पोरगी पण होती. ओ मॅडम, ओळखलं का? मी पोत्या. मोन्याचं दोस्त आणि मोन्याची बहीण सरस्वती आणि हे मोन्याचे बाबा. नमस्कार. दादा म्हणतो आम्ही त्यांना. आणि हे आमचे पालव काका, हवालदार आहेत. मॅडम अहो, तुम्ही नाही का आले होते पोरीला घेऊन हॉस्पिटलला? आणि मग हॉस्पिटलला काय हवंय तुम्हाला? आम्हाला आमचा मोन्या हवाय. कुठे आहे मोन्या? हे बघा, कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही. मॅडम खरं आहे तुमचं, याआधी आपण एकमेकांना कधीही भेटलो नाही. हे शहर, या शहरातली माणसं, समजा काही नवीन आहे हो आमच्यासाठी. आणि या शहरातल्या माणसांमध्येच माझा दादा हरवलाय. बोलवा ना त्याला, आम्ही समजे त्याला न्यायला आलोय. बाबा बघते काय मारा ना हाक त्याला. मी 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 नको, हाकेला घाबरून बाहेर येणार नाही तो. मारा ना हाक. मारा वाट बघत असल. मारू. मोन्या. ए मोन्या. अरे मोन्या. काय झालं? दादा कुठं बाहेर गेलाय का? हे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, मोहन घरी नाहीये, तो इथे आलाच नाहीये. असं नका बोलू. तुम्हीच त्याला हॉस्पिटलात नाही इथं आणलं ना. तो या घरात नसल, पण या शहरात तरी असल ना. आम्हाला सांगा कुठं आहे तो, आम्ही समजे शोधू त्याला. आम्ही काय मोहनचं वकील पत्र घेतलेलं नाही. तो कुठे आहे, काय करतो, आम्हाला काय माहिती? आम्ही त्याला ओळखत नाही. दीदी, मोहन काकाला कोणी हाक मारली? सोनल, सोनल तू बाहेर कशाला आलीस? आज जा. मला मोहन काका बरोबर खेळायचंय. आज जा. का असा खेळ खेळताय तुम्ही आमच्या सोबत? आम्ही काय नुकसान केले तुमचं? आमच्या दादाला आमच्यापासून का तोडताय असा विश्वासघात करू नका. मी पाया पडते तुमच्या. दादा कुठे सांगा ना आम्हाला. अहो हात जोडतो, माझा मोहन मला परत द्या. अहो त्याची आई त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले हो.
या जगात मोहन नावाचे फक्त दोनच माणसं आहेत ना, एक तुमचा मुलगा मोहन आणि एक तुमचा भाऊ मोहन। अहो पण ते दोन्ही एकच आहे, तो एक माझ्याकडे नाहीये। चालते वा, जास्त माझ करू नको। आधी मोन्याला बाहेर बोलो। ए मोन्या, सिक्युरिटी त्यांना बाहेर काढा लगेच। नाही नको, माझा दादा नाही ना तुझ्याकडे। ठीक आहे, या शहराच्या रोषणाईनं माझ्या दादाचं डोळं दिपवलं असेल तू, पण तुझी ही रोषणाई माझ्या साईबाबाच्या पुढे कसा दम धरतीये तेच बघायचंय मला। बघूया। जर तू जिंकलीस तर म्या समजेन माझा दादा हॉस्पिटलच्या आगीतच मेला, पण जर म्या जिंकले तर तुझ्याच अहंकाराच्या आगीत तुझा सर्वनाश होईल। लक्षात ठेव। साईबाबा, आता ह्या क्षणी तुला साकडं घालते, जोपर्यंत माझा दादा परत येत नाही तोपर्यंत अन्नाचा कण काय, पाण्याच्या थेंबाला सुद्धा शिवणार नाही म्या। यस मॅडम। हॅलो यशवंत, उद्या स्टुडिओत भेट मला, मोहनच्या बाबतीत एक खूप मोठा निर्णय घेतलाय मी। नमिता बेटी, तुला कळते का तू काय बोलतेस? हो डॅडी, मला कळतंय मी काय बोलते ते। हिरोच्या जागी मोहनच काम करणार, दॅट्स इट। चला चला आपण शूटिंग चालू करूया। स्टार्ट साऊंड, कॅमेरा, ऍक्शन। लफडे सहा तुमच्या पोरीची वागणूक पहा, सहा वाराचे लफडे सहा तुमच्या पोरीची वागणूक पहा। फक्त रविवार राहतोय बाकी, फक्त रविवार राहतोय बाकी, मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी, मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी। सहावाराची हिची बुकिंग, हिला फुटलीत ज्वानीची शिंग, सोमवारी ही सोम्याच्या संग, बसते उधळीत प्रीतीचा रंग, मंगळवाराचा मंगल प्रसंग, असते आपल्याच तालात दंग, अंगी कपडे घालून तंग, बघते पिक्चर नाम्याच्या संग। बुधवारी ही फटकळ कोंडी, करते तरुण जीवांची कोंडी, जणू मोकाट सुटते नेंडी, पाठी पोरांच्या झुंडीच्या झुंडी। गुरुवारी ही मारून दांडी, खेळ प्रीतीचा बागेत मांडी, गणप्या सोबत घसर गुंडी, खेळते संत्याला लावून शेंडी। हिच्याच पायी झाली लढाई, हिच्याच पायी झाली लढाई, पोरांची फुटली डोकी, किती पोरांची फुटली डोकी, मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी, मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी। हिच्या ओळखी गावात भारी, सगळ्या दुकानी हिची उधारी, पाव बटार आणि तिखारी, भैया तारी तो शुक्रवारी, तर शनिवारी केळेवाला हिच्या पायी बर्बाद झाला, दूधवाला जेव्हा हिला पटला त्याला पुरताच पोरीनं लुटला।
सहावाराच्या लुटून मजा बसते घरात रविवारी गिरजा नाही चालत इलाज तुझा कारण तुम्हाला असते राजा काहीही करून मुहूर्त धरून काहीही करून मुहूर्त धरून लगीन लावून द्या की हिच लगीन लावून द्या की मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी पोरीची वागणूक पहा फक्त रविवार राहतोय बाकी फक्त रविवार राहतोय बाकी मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी माझा भाऊ परत येईपर्यंत मी काही खाणार नाही पिणार नाही अशी तिनं साईबाबा पुढे शपथ घेतली हो आणि त्या दिवसापासून तिनं खरोखरच काही खाल्लं नाही प्यायली नाही त्यामुळे ही अशी अवस्था झाली हो वैद्यभाऊ हिला हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे हे जर काही खाल्लं नाही ना तर हिची तब्येत आणखीन बिघडेल दादा कोण आहे त्याला ताबडतोब बोलून घ्या काय सांगू तुम्हाला तो कवा येणार म्हणून त्याच्या साईलाच माहिती त्याचा सच्चा भक्त कुठे गेला आहे कवा येणार आम्हाला काय बिठाऊ नये हो मोहन 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 आपल्या गाण्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालाय आपलं गाणं हिट होणार यात काही शंकाच नाही पेपरात लिहून आलंय की ओ मोहन आय एम सो हॅपी माझं स्वप्न पूर्ण झालं तू मोठा स्टार होणार मोहन आपण एकमेकांच्या किती जवळ आलोय ना मी तुझा विचार केला की सगळं जग विसरते मोहन का लांब जातोयस माझ्यापासून तू फक्त माझा आहेस फक्त माझा जगात जेव्हा सगळीकडे अंधार होतो तेव्हा हा एकच दिवा प्रकाश दाखवतो प्रकाशाची वाट दाखवतो ज्या जगात तुम्ही मला रमवायचा प्रयत्न करताय ते माझं जग नाही माझं जग वेगळं आहे त्यात माझं गाव आहे गरीब माणसं आहेत पण माझी आहेत तुम्ही खूप चांगले आहेत तुम्हाला खूप चांगला नवरा मिळेल खूप सुखी व्हाल तुम्ही तुमच्या जगात तुम्ही आनंदी आणि माझ्या जगात मी तुमच्या जगातली एकच गोष्ट मला पाहिजे तेवढी मिळाली तर तेवढीच गावाकडे घेऊन जाणार आहे बाकी मी तुमचा आभारी आहे तू कसा काय आलास
माझ तुमच्याकडेच काम होत. श्वेता मॅडम बद्दल जरा बोलायचं होतं. काय बोलायचं होतं? नाही म्हणजे तुम्ही त्यांचे जवळचे मित्र आहात म्हणून माझं म्हणणं तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकाल. ठीक आहे बोल. माझं प्रेम आहे त्यांच्यावर. मला लग्न करायचं आहे त्यांच्याशी. अरे मोहन, हे तुझं म्हणणं मी तिला कसं काय सांगणार का? आणि कितीही झालं तरी तुमचं लग्न कसं काय होऊ शकतं? तू खेडेगावातला माणूस, ती जन्मापासून शहरात राहिलेली. तुमच्या गावचं वातावरण तिला मान्य होईल? अरे आम्ही तुमच्या गावात काय आलो, ती तुझ्याशी प्रेमाने काय वागली? तू डायरेक्ट तिच्या प्रेमातच पडलास? अरे एवढा करून सांगितलंही असतं मी तुझं म्हणणं. अरे पण आमचं आधीच लग्न ठरलंय. हे बघ, तिने प्रेझेंट दिलंय, घड्याळ, चांगलं आहे ना? पण तिने तुला आमच्या प्रेमाविषयी सांगितलं नाही कधी कमल? हां, कदाचित तिला तू महत्वाचा माणूस वाटला नसेल. बाय द वे, परवा आमचं साखरपुडा हॉटेल लँडमार्कमध्ये अवल निघालास. 2 दिवस थांबूनच जा ना. चुकलं माझं. हा विचार मी कधीच केला नव्हता. भावनेच्या भरात खूप मोठं स्वप्न पाहण्याची चूक केली मी राहुल साहेब. तुमची जोडी खूप चांगली आहे. साईबाबांचा आशीर्वाद लागेल तुमच्या संसाराला. मी मनापासून प्रार्थना करीन तुमच्यासाठी. श्वेता मॅडमला सांगा माझं खूप प्रेम होतं त्यांच्यावर. नका सांगू. आता तुमचं लग्न होणार आहे. त्यांच्या मनाला खूप वाईट वाटेल. मोहन सारख्या देव माणसाशी खोटं बोलून तू चांगलं नाही केलंस राहुल. मोन्या? हा मोन्या आहे. मोन्या? मोहन आओ. आओ, हा आपला मोन्याचा होय. नाही नाही, हा आपला मोन्या नाही. हा रूप बदलून आलेला आणि मन बदलून आलेला दुसराच कोणतरी आहे. नाही नाही, असं नाही. आपला मोहन्या भाजला होता, होता की नाही? हे पहा, हे पहा, त्याला परमेश्वराने दुसरं रूप दिलंय. हा हा आपलाच मोहन्या आहे. चला तुम्ही. नाही. चला तुम्ही. नाही. नाही चला तुम्ही. नाही. चला. खबरदार, या घरात पाऊल टाकलं तर या घरावरचा तुझा हक्क आणि असलेलं नातं केव्हाच तुटलंय. असं नका बोलू तुम्ही. तो या घरात येणार नाही. मी कुठलंच नातं केव्हाच तोडलं नव्हतं. मी कुठलीच नाळ कधीच तोडली नव्हती. बाबा मी भरकटलो होतो पण किनाऱ्यावर उभं असलेलं माझं गाव मी कधीच विसरलो नव्हतो. खोटा बोलतोय तू, खोट बोलतोय. चकमकाटाच्या दुनियेत तुला फरकटत जायचं होत, मजा करायची होती. सगळं झालं नाही, आता परत आलाय. कशाला कशाला? बहिणीचं मरण बघायला. ह्या बहिणीचा शब्द हिताचा नको घालवू वा.
अशी वहिनी मला आणून दे रे माझ्या भावराया, वहिनी मला आणून दे रे माझ्या भावराया। डोळे उघड, चुकी झाली माझी, माफ कर। एक तर तू परत ये, नाही तर तुझ्या दादाला तुझ्या बरोबर घेऊन जा। दादा सरू, दादा 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 सरू सद्गुरु साईनाथाय नमः। काय ग तुझ्या आवडीचं? गवाराची भाजी आणि शेवग्याच्या शेंगा। दादा आई असं म्हणत होती काय? काही नाही, हेच की आता समजा काही व्यवस्थित झाले तर तुझं लगीन लावून द्यायचं। तू विषय नको काढू। कार काय झालं सांग मला। देवानं रूप चांगलं दिलं मला, तो एक गोष्ट चांगली देतो दुसरी नसल देत कदाचित, त्याची मर्जी। चला आईला सांग संध्याकाळ येतो म्हणून। अरे पण काय रे मला इंजेक्शन नको। अरे बाबा इंजेक्शन नाही घेतलं तर बरा कसा होशील? मला पिऊनच्या हातचं इंजेक्शन नको। अरे इतक्या वर्ष या हॉस्पिटलात बघायला लागलास, तुला कधी वॉर्ड बॉय दिसला नाही? नर्स दिसली नाही? कंपाऊंडर दिसला नाही? डॉक्टर दिसला वय? कुठे तो काय? ए माता आता तुझी तब्येत बरी होणार, डॉक्टरीन बाई स्वतः इलाज करायला आल्यात। काय डॉक्टरीन बाई आता राहणार नाही या पुढे हॉस्पिटलमध्ये? हॉस्पिटल का? आपलं घर बरं नाहीये। साईनाथा भक्तजन हे दर्शनाला आले तुझ्या द्वारी, साईनाथा तूच अवघ्या विश्वाचा कैवारी। अशी लीला तुझी ही न्यारी, अशी महिमा तुझी ही न्यारी, अशी लीला तुझी ही न्यारी, अशी महिमा तुझी ही न्यारी। ह्या बहिणीचा शब्द हिताचा नको घालवू वाया, दिसाई छान गोरी गोरी पान फुला सारखी काया, अशी वहिनी मला आणून दे रे माझ्या भावराया, वहिनी मला आणून दे रे माझ्या भावराया। एक माझी सोन परी लाडकी सोन परी, एक माझी सोन परी लाडकी सोन परी, माझी सोन परे तू ये ग, तुला गोष्ट सांगतो ये ग, काय ते घडलं एका राती कथा हे ऐकून घे ग। ये ग माझी सोन परे लाडकी सोन परे, मामा कशी ती ऐकून घ्या की तुमच्या पोरीची साप्ताहिकी, मामा कशी ती
वागणूक पहा